एक पॉलिटिकल गरज म्हणून आपण माफुआ किंवा त्याच्या संबंधित काही लेख वाचतो आणि आपली भूमिका तयार करतो आपण. परंतु दासोदरांची गुलामगिरी असेल किंवा इतर हे जे पुस्तक आहेत, या पुस्तकांच्या वाटेला बरीच लोक जात नाहीत. ऍक्सेसिबिलिटीचा मुद्दा असतो आणि बऱ्याच वेळेस इतर काही मुद्दे असतात. काही वेळेस सामान्य कार्यकर्त्यांना त्यातल्या काही टर्मिनॉलॉजिकल पारिभाषिक गोष्टी समजून घ्यायला पण कठीण जातात. त्यामुळं मग मी विचार केला की एक प्राथमिक स्वरूपात का होईना, परंतु कार्यकर्त्यांसोबत किंवा काही आपल्या जे मित्रमंडळी आहेत यांच्यासोबत या पुस्तकाची किमान चर्चा सुरू केली पाहिजे, त्यासोबत बोललं गेलं पाहिजे. किमान काही एक प्राथमिक संकल्पना ज्या आहेत या थोड्याशा उलगडल्या तरी त्यातनं बरंच काही. म्हणून मी म्हणलं की या पुस्तकावर बोललं पाहिजे. मी तसं भगवान सरांना सांगितलं की मी याच्यावर बोलतो. त्यामुळे मी ह्या पुस्तकाचा फक्त एक प्राथमिक परिचय करून देण्याचा प्रयत्न करणार आहे. बाकी मग आपण नंतर चर्चेमध्ये दिलीप पण जुडलेला आहे, तर दिलीप असतील, बगाडे सर असतील, आपण सगळेच जण त्याच्याशी संबंधित आहोत, तर त्याच्यामध्ये आपण चर्चा करून भर टाकू शकतो, आपली मत प्रतिक्रिया नोंदवू शकतो. हे जे पुस्तक आहे शरद पाटलांनी लिहिलं, याची थोडीशी मी पार्श्वभूमी अशी सांगू इच्छितो की जेव्हा कॉम्रेड शरद पाटील यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं शूद्रपूर्वी कोण होते या पुस्तकाचं परीक्षण करण्यास सांगितलं गेलं, आणि मग त्यानिमित्तानं जेव्हा शरद पाटलांनी शूद्रपूर्वी कोण होते वाचलं किंवा त्या अनुषंगानं लिखाण सुरू केलं, तर त्या वेळेस त्यांच्या लक्षात आलं की बऱ्याच गोष्टींचा अपुरेपणा त्यांना जाणवू लागला, आणि म्हणून त्यांनी काय म्हणूया त्याला की प्रत्यक्षात शूद्रपूर्वी कोण होते तर त्यांनी परीक्षण तसं केलेलं काही मला दिसलं नाही, पण त्या निमित्तानं त्यांचा भारतीय इतिहासाचा वेध घेण्याचा जो एक काय म्हणूया प्रवास सुरू झाला तो बराच त्यांच्या आयुष्याच्या अंतापर्यंत चालू राहिला. आणि त्या प्रक्रियेमध्ये मग त्यांनी अगदी काय म्हणूया त्याला वयाच्या 33व्या वर्षी ते याच्याकडं बडोद्याला मणिशंकर उपाध्याय यांच्याकडं ते संस्कृत शिकायला गेले आणि संस्कृत मध्ये पारंगत होऊन ते त्यांनी हा जो काही काय म्हणूया त्याला दासोदरांची गुलामगिरी जो खंड भाग एक भाग दोन की जो एका अर्थानं धनव्यवस्था सुरुवात होते तिथपासून ते बुद्धानी वर्णव्यवस्था दासप्रथा वर्णव्यवस्था अंताची क्रांती करेपर्यंत हा जो एक व्यापक पट आहे त्याच्या संदर्भातला त्या संपूर्ण कालखंडाचा वेध घेणारा हा भाग एक आणि भाग दोन हा एक बृहत प्रकल्प आहे असं मला वाटतं. आणि त्यामुळं एका अर्थानं हे जे पुस्तक आहे हे पुस्तक हे निव्वळ एखादं मला काय म्हणूया म्हणजे प्रत्यक्ष पुस्तकाची चर्चा करण्याच्या आधी मला थोडस काही या पुस्तकाच्या अनुषंगाने असं मला म्हणावं वाटतं की हे पुस्तक हे म्हणजे निव्वळ एखादं अकॅडमिक ज्याला काय म्हणूया इतिहासाच्या संदर्भामधलं पुस्तक केवळ त्याचं असं हे राहत नाही. हे अनेक अर्थाने अनेक अंगाने हे पुस्तक महत्वाचं आहे. म्हणजे काय म्हणूया सर्व लोकांसाठी अकॅडमिशियन्स असतील कार्यकर्ते असतील या सर्वांच्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे. कारण या एका अर्थानं या पुस्तकाच्या माध्यमातून अनेक गोष्टी ज्या आहेत या गोष्टीच्या संदर्भामध्ये आपल्याला त्याची मदत होते. म्हणजे उदाहरणार्थ अनेक ज्या समकालीन सांस्कृतिक परंपरा आपल्याला दिसून येत आढळतात दिसतात आपण बरेच लोक त्याचे फॉलो करतात. उदाहरणार्थ सण असेल रीतिरिवाज सण वार या ज्याला एक ब्राह्मणी काय म्हणूया हेच आवरण चढलेलं आहे त्याचं ब्राह्मणीकरण झालेलं आहे. तर या अशा ज्या अनेक परंपरा आहेत सांस्कृतिक परंपरा आहेत या सांस्कृतिक परंपरांच्या मागे जो एक बहुजनांचा इतिहास आहे त्यातलं जे अब्राह्मी आशय आहे तो उलगडून दाखवण्याचं एका अर्थानं महत्वाचं काम या पुस्तकाच्या माध्यमातून शपांनी केलेलं आहे. त्याचबरोबर मला असं वाटतं
की या पुस्तकाच्या माध्यमातून या पुस्तकाच्या माध्यमातून एका अर्थाने फार मोठ्या प्रमाणावरती ज्या मिथ्स आहेत या मिथ्सचा उलगडा करण्याचं काम मिथ्सचा उलगडा मोठ्या प्रमाणावरती केला गेलेला आहे. आणि त्याचबरोबर जो भारतीय इतिहास आहे या भारतीय इतिहासामधलं एका अर्थानं स्त्रियांचं कर्तेपण जे आहे स्त्रिया एका बाजूला स्त्रियांचं कर्तेपण आहे की किती म्हणजे प्रचंड मोठ्या प्रमाणावरती स्त्रियांचं जे कर्तृत्व आहे ते स्त्रियांचं कर्तृत्व साबित करण्याचं उजागर करण्याचं काम या पुस्तकातनं झालेलं आहे. आणि दुसऱ्या बाजूला म्हणजे एका बाजूला स्त्रियांचं कर्तेपण आहे आणि दुसऱ्या बाजूला स्त्री शोषणाचा किंवा स्त्री दास्याचा एक ऐतिहासिक भौतिकवाद जो आहे तो ऐतिहासिक भौतिकवाद मांडण्याचं काम हे या पुस्तकातनं केलं गेलेलं आहे. म्हणून मला असं वाटतं की हे पुस्तक अनेक अर्थानं महत्वाचं आहे. त्याची त्यामुळे एका अर्थानं प्राथमिक ओळख करून घेणं हे सर्वांसाठी अतिशय गरजेचं आहे. म्हणून मी याची थोडस एका अर्थानं धाडस केलेलं आहे. कारण तसं ह्या 45-50 मिनिटांमध्ये पुस्तकाचा संपूर्ण परिचय करून देणं सुद्धा म्हणजे त्याचा सर्वार्थानं हे करणं तसं आपण त्याचा परिचय करून देणं सुद्धा तसं एका अर्थानं खूप कठीण गोष्ट आहे. त्यामध्ये व्यक्ती सापेक्ष आकलनाच्या मर्यादा असू शकतात. तसं माझ्या सुद्धा बऱ्याच त्याच्यामध्ये अनेक गोष्टींचा आकलनाच्या मर्यादा असू शकतात. परंतु तरीही हे काय म्हणूया हे जे एका अर्थानं अवघड काम मी स्वतःहूनच घेतलं त्याच्या मागे ही सारी पार्श्वभूमी होती. हे जे हा जो ग्रंथ आहे शपांचा तर या ग्रंथामध्ये ग्रंथाचं आपण थोडस हे चालत लक्ष देतो की याच्यामध्ये 11 प्रकरण आहेत आणि त्याच्यामध्ये भारतीय गुलामगिरीचा प्रश्न प्राचीन वैदिक समाज उलटा ते गणिका फासे व शेती भूमाता स्त्री राज्य विवाह ब्राह्मण यज्ञ असुर राजर्षी सत्तांचे सिंधू युग आणि शेवटचं जे प्रकरण आहे 11 ते म्हणजे दासप्रथा गुलामगिरी. तर अशी ही साधारणपणे 11 प्रकरणांचा समावेश या पुस्तकामध्ये असलेला आपल्याला दिसून येतो. सुरुवातीचं जे पहिलं प्रकरण आहे भारतीय गुलामगिरीचा प्रश्न या काय म्हणूया या याच्यामध्ये या प्रकरणामध्ये सुरुवातीला शपांनी हे दाखवून देण्याचा हे प्रयत्न केलेला आहे की भारतामध्ये दासप्रथा किंवा ज्याला गुलामगिरी म्हणू आपण ही मोठ्या प्रमाणावरती अस्तित्वात होती. याच कारण असं की एका बाजूला सुरुवातीला आपण पाहतो की वसाहती कालखंडामध्ये जेव्हा इथं 19व्या शतकात ब्रिटिश वसाहतिक सत्ता ही स्थापन झाली ही ब्रिटिश वसाहतिक सत्ता स्थापन झाल्यानंतर एका अर्थानं ब्रिटिशांनी ब्रिटिश अभ्यासकांनी म्हणजे त्यात ब्रिटिश प्रशासक होते यांनी एक साम्राज्यवादी भूमिका घेऊन इतिहासात भारतीय इतिहासाचा पट मांडण्याचा भारतीय इतिहास लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतो. जेम्स विल वगैरे त्याच्यामध्ये प्रामुख्यानं होते. त्याच्या मागे त्यांची एक साम्राज्यवादी भूमिका होती की बाबा भारतीय जो इतिहास आहे हा भारतीय म्हणजे भारताचा इतिहास हा कशा पद्धतीने अमानुषतेचा अनसिव्हिलाइज अशा पद्धतीची आहे आणि मग त्या काय म्हणूया आम्ही कसं भारतीयांना सिव्हिलाइज करण्यासाठी आलेलो आहोत एक असं ज्याला स्वतःच्या सत्तेला अधिमान्यता मिळवून घेण्यासाठी त्याची अधिमान्यता साबित करण्यासाठीच एक प्रयत्न असं त्याला आपण म्हणू शकतो. तर अशा या याच्यातनं हे साम्राज्यवादी इतिहास लेखन या वसाहतिक सत्तेच्या प्रशासकीय विद्वानांकडनं असतील किंवा इतर अभ्यासक जे असतील यांच्याकडनं मोठ्या प्रमाणावरती तो झालेला दिसून येतो. जेम्स वगैरे प्रवृत्ती त्याच्यामध्ये आघाडीवर किंवा प्रमुख होते. तर मी जसं म्हणलं तसं या साम्राज्यवादी इतिहास लेखकांनी त्याचा एक
नकारात्मक चित्र या इतिहासाचं भारतीय इतिहासाचं मानण्याचा मानलं. त्यामुळं याला प्रतिक्रिया म्हणून राष्ट्रवादी पुनरुज्जीवनवादी खास करून जे पुनरुज्जीवनवादी अभ्यासक होते विद्वान होते त्यांनी याला त्यांच्या परीने प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला आणि भारतामध्ये दासप्रथा नव्हती आणि त्यांनी एका अर्थानं असा प्रयत्न केला की की भारतीय इतिहास ज्याला आपण अनेकदा आपण काय म्हणूया शाळेमध्ये वगैरे असताना सुद्धा ऐकतो की भारतामध्ये कसं सोन्याचा धूर निघत होता आणि भारताचा इतिहास किती दैदिप्यमान आहे किती उज्ज्वल आहे वगैरे वगैरे. या पुनरुज्जीवनवादी अभ्यासकांनी इतिहासकारांनी या साम्राज्यवादी इतिहासनिकांना प्रतिक्रिया देताना काय केलं की ते जे याच्या या इतिहासामधल्या भारतीय इतिहासामधल्या ज्या चुकीच्या वाईट गोष्टी आहेत त्या शक्यतो त्याच्याकडे कानारोळ्या करण्याचं किंवा त्या सौम्य करून सांगण्याचं त्याकडे दुर्लक्ष करण्याचं आणि चांगल्या गोष्टी ज्या आहेत त्या मांडण्याचा तेवढ्याच मांडण्याचा प्रयत्न या पुनरुज्जीवनवादी किंवा ज्याला आपण पारंपरिक काय म्हणूया व्यवस्थेचे गोडवे गाणारे अशी जी मंडळी होती अशी जी इतिहास अभ्यासक होती यांनी यांनी केली. त्यामुळं त्यांनी भारतामध्ये जी दासप्रथा होती ही दासप्रथा एका अर्थानं काय म्हणूया ती तिच्याकडे लक्ष दिलं नाही ती तिला नाकारण्याचा प्रयत्न या यांनी केलेला दिसून येतो. पण नंतरच्या कालखंडामध्ये म्हणजे अगदी 20व्या शतकामध्ये सुद्धा मार्क्सवादी जे अभ्यासक आहेत या मार्क्सवादी अभ्यासकांनी जी इतिहासाचा अभ्यास केला इतिहासाची मांडणी केली त्यामध्ये अनेक मान्यवर मार्क्सवादी अभ्यासक इतिहासकार आहेत त्यांनी सुद्धा दासप्रथेला ज्या गुलामगिरीच्या प्रथेला एका अर्थानं नाकारण्याचं काम मोठ्या प्रमाणावरती केलेलं आपल्याला दिसून येत. म्हणजे रामविलास त्याच्या आधी डांगेंसारखे जे एकूण भारतामध्ये ज्यांनी कम्युनिस्ट चळवळीचा मार्क्सवादी चळवळीचा काय म्हणूया सुरुवात केली त्याची पायाभरणी करण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा राहिलेला आहे त्या एस ए डांगेंनी श्रीपाद अमृत डांगेंनी सुद्धा भारतामध्ये दासप्रथा जी आहे ही दासप्रथा होती हे म्हणजे ज्याला काय म्हणूया आपण की बाबा दास होते हा म्हणजे गृहदास होते परंतु जी उत्पादन व्यवस्था जी आहे ही उत्पादन व्यवस्था म्हणून अशी काही अस्तित्वात होती हे अमान्य केलं. म्हणजे दास होते का तर दास होते त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती गृहदास ज्याला आपण म्हणतो घरा घरामध्ये अनेक लोकांच्या दास होते हा त्यामुळे ग्रहदास आपल्याला आढळून येतात परंतु एक उत्पादनाची व्यवस्था म्हणून म्हणजे उत्पादनाच्या दासांच्या श्रमावर उत्पादन व्यवस्था आधारलेली आहे हे डांगेंनी नाकारलेलं आहे. किंवा इव्हन कोसंबींनी सुद्धा म्हणजे डी डी कोसंबींनी सुद्धा काय म्हणूया त्याला की दासप्रथा जी आहे दासप्रथा काय अशी आपल्याला एक दीर्घकालीन आहे असं त्यांना वाटत नाही ती अल्पकालीन आहे. आणि दुसरी गोष्ट त्यांना त्यांच्या याच्यानुसार की बाबा मुघल काळामध्ये म्हणजे मध्ययुगीन कालखंडामध्ये दासप्रथा जी आहे ही विस्तारली वाढली किंवा त्या काळामध्ये तिचा मोठ्या प्रमाणावरती विस्तार झालेला अस्तित्वात असलेली आपल्याला दिसून येतं असं त्यांचं म्हणजे कोसंबींचं म्हणणं राहिलं. आणि त्याच्या आधीच्या कालखंडामध्ये काही फार मोठ्या प्रमाणावरती होत नव्हती असं त्यांचं म्हणणं आहे. आता आणि मुघल काळामध्ये जी गुलामगिरी किंवा दासप्रथा वाढली तर त्याच एक काय म्हणूया की त्याचं मांडणी करत असताना त्याचं अधोरेखित करत असताना कोसंबींचं जे म्हणणं आहे कोसंबींचं जे प्रतिपादन आहे हे कोसंबींचं प्रतिपादनाचा काय म्हणूया बिंदू असा आहे की या काळामध्ये मोठ्या प्रमाणावरती क्रय वस्तूंचं उत्पादन वाढलं आणि क्रय वस्तूंचा उत्पादन वाढल्यामुळं व्यापार वाढला आणि त्याच्यामुळं हे दासप्रथा जी आहे ही दासप्रथा या काळात विस्तारली असं त्यांचं म्हणणं आहे. काय म्हणूया याच काळामध्ये शेतसारा जो आहे तो रोखीत भरण्याचं सुरू झाली आणि त्याच्यामुळं एकूण जो ग्राम समाज जो आहे ग्राम समाज मोडून काढायचा प्रयत्न या मुघलांनी केलेला आहे
अशी दोन तीन जी कारण यांनी कोसंबींनी द्यायचा प्रयत्न केलेला आहे की एका बाजूला यांनी ग्राम समाज मोडून काढण्याचा प्रयत्न केला आणि ते मोडून काढल्यामुळे त्या लोकांची भरती एका अर्थानं दासांमध्ये झाली. दुसऱ्या बाजूला क्रय वस्तू उत्पादनाचा विकास मोठ्या प्रमाणावरती झाला आणि म्हणून दास विकत घेणं जे आहे दास विकत घेण्याचं प्रमाण वाढलं. अशी काहीशी कारण मीमांसा या काळात म्हणजे मुघल काळामध्ये जे दासप्रथा विस्तारली दासप्रथा मोठ्या प्रमाणात वाढली याचा यांनी कोसंबींनी त्याची कारण मीमांसा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. शपांना हे काही फारसं मान्य नाही आणि ते त्यांचं म्हणणं असं आहे की असं जर असतं तर मग गुप्त कालखंडामध्येच हे जी दासप्रथा आहे याचा विस्तार घडून यायला पाहिजे होता. कारण मग याच काळामध्ये मोठ्या प्रमाणावरती जो शेतसारा आहे हा रोखीत घ्यायला सुरुवात झालेली होती असं म्हणणं आहे. आणि दुसरं महत्वाचं म्हणणं त्यांचं असं आहे की मुघल जे आहे हे मुघल मुळात हे एका अर्थानं ज्याला कबिला म्हणजे आपल्याकडे ज्याला आपण गण म्हणतो हा तिकडे जे कबिला आहे याची आपत्ती होते. म्हणजे ते स्वतः गणव्यवस्थेचे पार्श्वभूमी असणारे लोक होते. त्यामुळे जो गट जो जे लोक स्वतः ज्या गोष्टीशी संबंधित आहेत ती गोष्टी मोडून काढणार नाहीत त्यामुळं जे स्वतः गण म्हणजेच कबिल्याची आपत्ती आहेत त्याच्याशी संबंधित आहेत ते स्वतः गण व्यवस्था मोडून ग्रामसमाज मोडून काढतील असं काही त्यांना वाटत नाही आणि म्हणून ते म्हणतात शपांना ते काही फारस मान्य होत नाही. नंतरच्या काळ म्हणजे त्याच बाजूला रामविलास शर्मा सारखे मार्क्सवादी इतिहासकार आहेत मग ज्यांनी ही भूमिका घेतली की थेटपणे की दासप्रथा नावाची गोष्ट काही अस्तित्वात नसते म्हणजे केवळ भारतच नाही तर जगामध्ये कुठेच नसते अशी एक काहीशी टोकाची भूमिका या रामविलास मार्क्सवादी इतिहासकार जे आहेत रामविलास शर्मा यांनी घेतली आणि त्यामुळे मग शरद पाटलांनी एंगल्स किंवा जॉर्ज थॉम्सन यासारखे जे प्रख्यात अभ्यासक आहेत इतिहासकार आहेत यांची उदाहरण देऊन दाखवलं की कशा पद्धतीने या लोकांनी ग्रीस रोम किंवा जगाच्या इतर भागांमध्ये दासप्रथा होती हे सिद्ध केलेलं आहे. त्यांचे दाखले देत मग त्यांनी सांगितलं की हे काही रामविलास शर्मा जे म्हणतायत हे काही खरं नाही. या संदर्भामध्ये शेवटचं जे आहे शरद पाटलांनी आपला मुद्दा सिद्ध करण्यासाठी देवराज चांदना जे आहेत की ज्यांचा जो ग्रंथ आहे स्लेव्हरी इन एन्शियंट इंडिया प्राचीन भारतातील गुलामगिरी नावाचा जो त्यांचा ग्रंथ आहे जो शपांनी कॉम्रेड शरद पाटलांनी वेळोवेळी त्याला एक मौलिक असा प्रमाणभूत असा ग्रंथ मानतात ते म्हणतात तर त्यांचा दाखला देऊन हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केलेला आहे की भारतामध्ये दासप्रथा होती. चांदनांचं म्हणणं असं आहे की त्या काळात भारतामध्ये आपल्याला असे दोन हे दिसून येतात की एका बाजूला एक असा संबंध जनविभाग आहे लोकांचा विभाग आहे की जो दास आहे त्याला दास लेखलं जातं अधिकारहीन असा हा समाज गट आहे आणि दुसऱ्या बाजूला असे जे ज्याचा एका अर्थानं शासन करणारा लोकांचा एक गट आहे की ज्याच्यामध्ये हे दासतेची लक्षणं दिसून येत नाही. त्यामुळे चाणनांचं म्हणणं असं आहे की अशा ढळढळीतपणे ठळक ह्याच्यावर स्वरूपामध्ये आपल्याला प्राचीन भारतीय इतिहासाचा धांडोळा घेतला तर आपल्याला सरळ सरळ दिसून येतं की दोन समाज विभाग आहेत ज्याच्यात संपूर्णतः काय म्हणजे अतिशय स्पष्टपणे दास त्याची लक्षणं दिसून येतात आणि दुसऱ्या बाजूला नाही. आणि मग या चाननांना कोट करून चाननांना काय म्हणूया हे करून आधुनिकित करून शपा भारतामध्ये कृषीदास पद्धती आणि गणदास पद्धती ह्या मोठ्या प्रमाणावरती त्यांचं चलन नव्हतं हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात. दुसरा जो पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे हे एका बाजूला सुरुवातीला त्यांनी त्यांच्या पुस्तकाचा एक म्हणून हे किंवा भारतामध्ये बेसिकली मूलत दासप्रथा ही अस्तित्वात होती हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केलेला आहे
आणि मग हे साबित करून हे सिद्ध करून मग ते एका काय म्हणूया एका अर्थानं त्यांचा जो मग हा बृहत प्रकल्प आहे या बृहत प्रकल्पाच्या दिशेनं ते हे करतात प्रयाण करतात आणि हे त्यांची त्या मांडणीची सुरुवात करताना दिसून येतात. आणि त्याचा पहिला भाग म्हणून ते हा जो प्राचीन भारतीय समाज जो आहे या प्राचीन भारतीय समाजाच्या मग तो कशा स्वरूपाचा होता त्याचं काय स्वरूप होतं हा त्याचे कुठले कुठले घटक होते आणि मग त्याचा एक 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 करून त्याचा आढावा घेणं त्याचं विश्लेषण करण्याला ते त्यांनी सुरुवात केलेली आपल्याला दिसून येते. त्याचा पहिला भाग जो आहे हा पहिला भाग म्हणजे प्राचीन वैदिक समाज हा कसा होता हे ते सांगत आहे. हे सांगत असताना ते पहिल्यांदा एक गोष्ट जी आहे ती काय म्हणतात स्पष्ट करून सांगतात की बाबा गोत्र नावाची जी संस्था आहे गोत्र नावाची संस्था ही ज्याला आपण काय म्हणूया पूर्णपणे स्पष्टपणे पूर्णपणे ही ब्राह्मणी एक संस्था आहे हे सांगण्याचा साबित करण्याचा ते प्रयत्न करतात. ते करत असताना ते गोत्राचा अर्थ असा सांगतात की गोत्र म्हणजे गोत्राचा अर्थ होतो गायीचा वाडा किंवा ज्याला आपण कळप असं म्हणतो. मग त्याचे इतर अर्थ पण त्यांनी सांगितलेले आहेत ते म्हणजे गोत्राचा अर्थ ज्याला काय म्हणजे ढग आहे किंवा पर्वतराजी आहे गड आहे मेघरूपी असुर आहे असे वेगवेगळे अर्थ या गोत्राला होतात आणि जास्त प्रचलित अर्थ जो होता तो म्हणजे गायीचा वाडा. आता ह्या गोत्राचे अर्थ काही जरी असले तरी ते इरावती कर्वे आणि इतरांना उद्धृत करून सांगतात की या गोत्राचे हे सगळे जरी अर्थ असले तरी बेसिकली मूलतः गोत्राचा अर्थ नंतरच्या काळात जो प्रचलित राहिला आणि जो एका अर्थाने आपण आजही त्याचा अर्थ तोच घेतो तो म्हणजे एका पितृसत्ता पूर्वजाची वंशज. लक्षात घेतलं पाहिजे एका पितृसत्ता पूर्वजाचे वंशज हा गोत्राचा अर्थ होत राहिलेला आपल्याला दिसून येतो. आणि मग त्याच्या आधारावर शपा हे सांगतात की गोत्र ही निखालसपणे ब्राह्मणी संस्था होती कारण एका अर्थानं जे आर्याची आर्यांमध्ये तत्कालीन याच्यामध्ये आर्य जे होते हे पूर्णपणे पुरुषसत्ताक होते आणि मग त्याच्यातनं जो ब्राह्मण वर्ण तयार झाला की त्यांच्यातच ही संस्था होती. आणि त्याचबरोबर ते हे पुढचं हेही सांगतात की प्रवर नावाची जी दुसरी पण एक संस्था आहे ती सुद्धा ब्राह्मणी संस्था होती. आणि ते त्या थोडस हे करून सांगतात की जसं गणाच्या स्ट्रक्चरमध्ये जसं आपण थोडस आता बघणार आहोत की गणाच्या रचनेमध्ये जी ज्ञाती आहे या ज्ञातीसारखंच प्रवर ही नावाची संस्था जी आहे ही होती असं ते साधारण सांगतात. आता पुढचा जो मुद्दा आहे की मग त्या ही जी सामाजिक रचना आहे या प्राचीन वैदिक काळामधली जी सामाजिक रचना आहे या सामाजिक संरचनेचा जर आपण आढावा हे घेतला तर हे ही सामाजिक संरचना ही गणपद्धतीची होती. ही गणपद्धतीची होती म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये ज्याला आपण म्हणूया की बाबा जेव्हा शेतीचा शोध लागायचा होता शेतीचा शोध लागायच्या आधी शेतीचा शोध लागायचे प्रत्येक काय म्हणूया मानवी समूह हा काय म्हणूया की आपली उपजीविका ही ज्याला काय म्हणूया फळ किंवा कंदमुळं गोळा करून खाणं या पद्धतीची ती असते. आणि मग स्वाभाविकपणे जेव्हा शेतीचा शोध लागतो तेव्हा तिला त्याला एक स्थिरता आणि जेव्हा भारतामध्ये एका अर्थाने शेतीचा शोध लागला त्याची थोडीशी चर्चा विस्ताराने आपण थोडीशी पुढे करणार आहोत तेव्हा मग ही जी गणपद्धती आहे आपण ज्याला आपण काय अगदी सोप्या भाषेमध्ये ज्याला टोळी समूह म्हणूया नंतर तो अधिक ज्याला आपण काय म्हणूया सुधारित विकसित अशा पद्धतीचा तो हे झाला पण ती गणपद्धती अस्तित्वात आलेली आपल्याला दिसून ही जी गणपद्धत आहे या गणपद्धतीची काही वैशिष्ट्य किंवा ते जर घेतली तर ह्या गण पद्धतीच्या सामाजिक संरचना म्हणजे आज जसं आपण म्हणतो की आजच्या सामाजिक संरचनेचा प्राथमिक घटक काय आहे तर तो कुटुंब आहे की नाही
कुटुंब आहे, त्याच पद्धतीने तो जो गण नावाची जी संस्था आहे जिच्या नावाने तो सामाजिक संरचना ओळखली जाते गण पद्धतीची, त्याच्यामध्ये प्राथमिक घटक हा कुल होता, प्राथमिक घटक हा कुल होता। आणि काय म्हणूया की हा जो कुल असा आहे हे सात पिढ्यांचे लोक एकत्र राहत आहेत। म्हणजे समजा आता उदाहरण जर घ्यायचं झालं तर वडील आहेत, समजा स्वतः समजा आता एक उदाहरण म्हणून मी माझं उदाहरण घेतो की कुल याच्यामध्ये सात पिढ्या ज्या आहेत या सात पिढ्यांचा समावेश होतो। मी आहे, माझे वडील आहेत, माझे आजोबा आहेत, माझे पंतू, त्याचबरोबर माझा मुलगा आहे, नातू आहे, पंतू, म्हणजे पंतू ते पंजोबा, पंतू ते पंजोबा हे सात पिढ्या ज्या आहेत या सात पिढ्यांचा समावेश हा या याच्यामध्ये या कुलामध्ये होतो। आणि या सर्वांना मग सकुल्य भाऊ किंवा कुल भाऊ अशा पद्धतीने त्यांना बोललं गेलेलं आपल्याला दिसून येतं। तर सांगायचा मुद्दा असा आहे की जेव्हा आपण कुल हा प्राथमिक घटक म्हणतो तेव्हा या हा जो प्राथमिक कुल घटक आहे तो त्याच्यामध्ये सात पिढ्यांचे लोक एका शपानी शब्द जो वापरला आहे कोट अनकोट महाघरामध्ये राहतात। म्हणजे माझ्या तर्कानुसार महाघर म्हणजे ते जे कुल आहे ते त्या विशिष्ट काय म्हणूया छोट्या गावामध्ये असेल ते राहायचं। आणि हे जे कुल आहे हे असे अनेक कुल मिळून ज्ञाती बनायचे आणि त्या ज्ञात काही ज्ञातींचा मिळून गण बनायचा। म्हणजे जर आपण असा विचार केला तर वर गण आहे, त्या गणाच्या अनेक ज्ञाती ह्या घटक आहेत आणि त्या ज्ञातीच्या अनेक कुल आहेत। म्हणजे ही त्रिस्तरीय रचना आहे, या त्रिस्तरीय रचनेमध्ये सगळ्यात खाली अनेक कुल आहेत आणि हे कुल संघटित होतात ज्ञातींमध्ये आणि या ज्ञातीवर जी आहे तो गण नावाची रचना आपल्याला अस्तित्वात असलेली दिसून येते। त्यामुळे प्राचीन वैदिक समाज जो आहे हा प्राचीन वैदिक समाज हा गण समाज आहे आणि ह्या गण समाजाचे कुल म्हणजे गणाचे कुल ज्ञाती हे घटक आहेत आणि ह्या जे कुल आहेत हे कुल या ज्ञातीचे घटक आहेत हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे। आणि म्हणजे शपानी एक जो हे उल्लेख केलेला आहे ते थोडस सांगून पुढे चालतो। ते म्हणजे हे कुल जे आहेत हे कुल ज्ञातीमध्ये काय म्हणजे गणाचे अंतिमतः घटक जरी असले तरी एका अर्थानं ते जास्त जैविक पद्धतीनं ज्ञातींशी जोडलेले आहे। म्हणजे वेगवेगळे कुल हे त्या विविध ज्ञातींशी जोडलेले आहे आणि त्यामुळं बऱ्याचदा काय म्हणूया एक वर्ग पडलेले आपल्याला दिसून येते, ज्ञातींचे वर्ग, ज्ञातींचे वर्ग हे घडले पडलेले आपण दिसून, त्यामुळे त्यांच्यात एक वर्ग संघर्ष घडताना म्हणजे आज मार्क्सिस्ट अर्थानं जो वर्ग संघर्ष गृहित धरला जातो त्या अर्थानं नाही, पण एक काय म्हणूया एक गणाच्या ज्या ज्ञाती आहेत या दोन बाजूला त्यातल्या काही ज्ञाती या बाजूला काही ज्ञाती त्या बाजूला या अर्थानं तो थोडासा वर्ग संघर्ष आपल्याला घडून येतो असं शपांचं म्हणणं आहे। आणि त्यांनी उदाहरण दिले की महाभारत हे काय म्हणूया सुरुवातीला प्रारंभिक वर्ग संघर्षाची व नंतरच्या काळामध्ये आंतरगणीय युद्धाची हकीकत आहे। असो आता त्याचं फार स्पष्टीकरण आपल्याला वेळ नाहीये, आता हे एकूण वेळेच हे बघता मी थोडस काय म्हणूया थोडस गोष्टी खूप खोलात आणि खूप डिटेल मध्ये अशा विस्तार एक्सप्लेन आणि सांगू शकणार नाही। आता त्या काळामधलं हे या प्राचीन वैदिक समाजाच्या रचनेचा विचार करताना जसं मी सांगितलं की या तीन त्रिस्तरीय रचनेमध्ये गणाचं नाव जे आहे हे गणाचं नाव कुणाच्या कसं पडायचं कसं ठरायचं तर त्या गणाची जी ज्ञाती असायची त्या अनेक ज्ञाती आहेत त्या ज्ञातीमधलं जी क्षत्रिय ज्ञाती असायची त्या क्षत्रिय ज्ञातीच्या गणमातेवरनं त्या गणाचं नाव पडायचं असं ते आहे। आणि एका अर्थानं तो जो कुल आहे आणि गण आहे जसं गण हे त्या गणमातेच्या नावावरनं ओळखलं जायचं तसंच कुल हे कुणाच्या नावावरनं ओळखलं जायचं तर
ती जी कुलाची प्रमुख स्त्री असायची त्या कुलमातेच्या नावावरनं कुल ओळखलं जायचं. आता ही नवीन गण जेव्हा आपण या काय म्हणूया जसं आपल्या अलीकडच्या समकालीन कालखंडामध्ये आपण बघतो की एकत्र कुटुंबामध्ये हळूहळू लयाला जाऊन विकेंद्रित कुटुंब पद्धती उदयाला आलेली आहे. नवीन कुटुंब कसं तयार होतं? आपल्या घरातला जेव्हा एखादा मुलगा लग्न करतो तो वेगळं राहतो, म्हणजे त्याचं नवीन घर करतो आणि नवीन कुटुंब एका अर्थानं अस्तित्वात येतो. याच्यामध्ये नवीन गण केव्हा अस्तित्वात येतो? तर तो नवीन गण हा एका अर्थानं एका सात पिढ्यांनंतर तो अस्तित्वात येतो. त्याचं थोडस ऍक्च्युली जे विश्लेषण आहे हे थोडं नंतर केलं तरी चालेल किंवा आता वेळेचं हे फक्त मी करतो. एखादा गण जर नवीन बनवायचा असेल तर ती जी हे असेल म्हणजे काय म्हणूया ते जे क्षत्रिय जाती किंवा गण असेल त्याला ब्राह्मण जो असेल तो त्याला पुरोहित म्हणून स्वीकारावं लागायचं आणि मग तरच तो गण अस्तित्वात येऊ शकत असेल. याचं थोडस आपण नंतर येऊया, थोडं काय म्हणूया गोंधळ किंवा कन्फ्युजन होऊ नये म्हणून. तर आपण ज्या मुद्द्यावर होतो की कुल जे आहे हे कुल या कुलाचं प्रमुख पद कुणाकडे होतं, तर ते कुलाचं प्रमुख पद हे कुलाच्या जे मुख्य स्त्री आहे तिच्याकडे होतं. तिला कुलपा असं म्हणलं जायचं. कुलपा कुलाचं पालन करणारी, कुलाचं आधिपत्य करणारी अशी जी स्त्री आहे ही कुलपा, आणि ती त्या काय म्हणूया त्या कुलाची ती प्रमुख असेल. आता मुद्दा असा आहे ही जी कुलाचं मुख्य पद निभावणारी जी स्त्री आहे कुलपा ही नंतरच्या काळामध्ये बदनाम झाली आणि आपण बघतो की आजही जी एखादी स्त्री वाईट आहे दुराचारी आहे अशा स्त्रीला बऱ्याच वेळेस कुलटा हे म्हणलं जातं, है की नाही? आपण आपल्याला हे अगदी आपण आपल्या आयुष्यामध्ये कधी ना कधीतरी या पद्धतीनं कुठल्या तरी स्त्रीला नाव ठेवलं गेलेलं आपल्याला दिसून येतं की ती काय कुलटा आहे वाईट चालीची किंवा त्या थोडं नकारात्मक ज्याला आपण म्हणूया त्या अर्थानं हे कुलटा हे नाव म्हणतात. मुळात कुलचा जो अर्थ आहे म्हणजे जेव्हा आपण कुलचा विचार करतो तेव्हा कुलचा अर्थ मुळात नदीचा किनारा असा होतो किंवा कुलचा अर्थ अगदी पाणी सुद्धा होतो, कुलचा अर्थ स्त्री सुद्धा होतो. शपानी हे त्याचे विविध अर्थ जे आहेत कुलचं ते सांगितलेले आहेत की कुलचा अर्थ पाणी होतो, कुलचा अर्थ अन्न होतो, कुलचा अर्थ स्त्री सुद्धा होतो. आपण आपला मुद्दा जो आहे की ह्या कुलरचनेमध्ये कुलाचं प्रमुख पद हे किंवा त्याचं पौरोहित्य करण्याचं काम स्त्रीकडे आहे आणि त्यामुळे तिला अतिशय आदराचं स्थान त्या सगळ्या रचनेमध्ये आपल्याला दिसून येतं. पण नंतरच्या कालखंडामध्ये ही कुलपा उलटा झालेली आपल्याला दिसून येते. म्हणजे पाणिनी जो आहे शरद पाटलांच्या शपांच्या म्हणण्यानुसार पाणिनी जेव्हा जी व्याकरणांची सूत्र आहेत या व्याकरणाच्या सूत्रांचा संग्रह केला त्या संग्रह करण्याच्या कालखंडापर्यंत ही कुलपा ही बदनाम झालेली आहे. तोपर्यंत ती कुलटा ठरलेली आहे, ती दुराचारी स्त्री ठरलेली आहे आणि म्हणून खुद्द पाणिनी सुद्धा कुलटाचा अर्थ दुराचारी स्त्री असाच घेतो. परंतु वास्तव जे आहे हे वास्तव आपल्याला सर्वतः दडवता येत नाही. त्याच पद्धतीनं शपानी भट्टोजीच संदर्भ देऊन सांगितलेला आहे की भट्टोजी असं म्हणतो की कुलटा ही स्त्री ही भिक्षुकी होती आणि ती सती सुद्धा होती. म्हणजे तिचं जे एका अर्थानं गौरवास्पद जे स्थान आहे हे गौरवास्पद असलेलं स्थान भट्टोजीच्या माध्यमातून शपा हे अधोरेखित करतात. आणि मग ते असंही सांगतात की ही जी कुलपा आहे ही जी नंतरच्या काळामध्ये कुलटा झाली तिला बदनाम केलं गेलं, तिला एका अर्थानं अशा पद्धतीनं काय म्हणूया बदनाम करून त्या निमित्तानं एकूण ते तसं एक लांछन इतर स्त्रियांवरती लावण्याचा प्रयत्न केला गेला. तर
मुद्दा असा आहे की ही उलटाचा अर्थ काय म्हणजे खरोखरच उलटा ही वाईट स्त्री असते का तर मग क्षपाने असं सांगितलंय की उलटा म्हणजे एका कुलाकडनं दुसऱ्या कुलाकडे फिरणे भिक्षाटन करण्यासाठी फिरणे तर याचा कुल आणि टा उलटाचा अर्थ असा होतो म्हणजे त्यांनी ते फोड करून सांगितलेलं आहे उलटा हा जो शब्द आहे संस्कृत शब्द त्याची फोड करून त्यांनी सांगितलेलं आहे की उलटाचा अर्थ एका कुलाकडनं दुसऱ्या कुलाकडं फिरणं भिक्षाटनासाठी हे त्यांनी त्याचा अर्थ सांगितलेला आहे आणि त्याचा अर्थ असा पण होतो की ही जी स्त्री म्हणजे सगळ्याच कुलाच्या मुख्या या कदाचित काय म्हणूया एका कुलाकडनं दुसऱ्या कुलाकडे फिरतायत अशातला भाग नाही पण जी स्त्री फिरते जी उलटा म्हणून बदनाम केली गेली जी एका कुलाकडनं दुसऱ्या कुलाकडे फिरते शपा असं सांगतात की त्याचा अर्थ असा होतो की ती स्त्री जी आहे ती ज्ञाती मातेमध्ये हे झालेली आहे कारण एका अनेक कुलांची मिळून ज्ञाती बनलेली आहे त्यामुळे या ज्ञातीच्या जे घटक आहे ते अनेक कुल आहेत त्यामुळे जी स्त्री ज्या कुलाची मुख्य स्त्री ही दुसऱ्या कुलाकडे फिरती आहे किंवा अनेक कुलांकडे फिरती आहे याचा अर्थ ती ज्ञाती नुसती कुलमाता राहत नाही तर ती ज्ञाती माता बनते आणि म्हणून ती केवळ एका कुलाचं आधिपत्य करत नाही तर ती संपूर्ण एका अर्थानं ज्ञातीचं आधिपत्य करते ती ज्ञातीचं पौरोहित्य करते आणि म्हणून ती एका कुलाकडनं दुसऱ्या कुलाकडे फिरते तर त्यामुळं नंतरच्या कालखंडामध्ये तिचा हा एका कुलाकडनं दुसऱ्या कुलाकडे फिरण्याचा जो व्यवहार आहे या व्यवहाराला बदनाम करून काय केलं गेलेलं आहे तर तिला उलटा किंवा दुराचारी असं ठरवलं गेलेलं आहे परंतु मूलत ही उलटा असती ही विविध कुलांचं ज्ञातीच आधिपत्य करण्यासाठी पौरोहित्य करण्यासाठी ती या अनेक कुलांकडे फिरते आणि मूलत उलटा ही स्त्री ही अतिशय आदरणीय आणि त्या कुळाचं प्रमुख पद भूषवणारी स्त्री होती असं शपा आपल्याला दाखवून देतात त्याच पद्धतीनं जनपदचा अर्थ किंवा जन या ज्ञाती होती आणि काय म्हणूया की ह्या ज्या ज्ञाती माता आहेत या होत्या काय म्हणू पवित्र होत्या जसं कुलमाता आहे ज्ञाती माता आहे त्याच पद्धतीनं जे काय म्हणूया शपांनी जे स्वतंत्रपणे एका प्रकरणामध्ये त्याचा आढावा घेतलेला आहे ते म्हणजे भूमाता जी आहे ही भूमाता जी आहे एका अर्थानं जी गणमाता आहे या गणमाता काय म्हणूया तिच्या मृत्यूनंतर ती भूमाता बनते मृत्यूनंतर भूमाता म्हणते आणि मग शपांच्या म्हणण्यानुसार जे त्यांनी साबित केलेलं आहे सिद्ध केलेलं आहे ते म्हणजे ही जी भूमाता आहे जी संपूर्ण गणाची गणमाता एकेकाळी होती ती गणमाता जी आता मातृदेवता बनलेली आहे आणि आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्राचं जरी आपण उदाहरण घेतलं तरी महाराष्ट्रामध्ये आपल्याला सगळ्यांना कदाचित माहिती असेल की महाराष्ट्रामध्ये काय आहेत त्या जसं सप्तशृंगी माता आहे म्हणजे पुण्याला जसं ते कोण चतुःशृंगीचं मंदिर आहे ते चतुःशृंगी माता असेल हा म्हणजे अशा अनेक ज्या भूमाता आहेत या ऍक्च्युली मातृदेवता आहे म्हणजे हे जे मातांची मंदिरं जी आहेत त्यातलं एक मी सांगितलं आपल्याला या माता म्हणजे काय आहेत तर ह्या भूमाता किंवा त्या त्या काळात ज्या गणांचं आधिपत्य केलेल्या गणमाता होत्या ज्या नंतर मातृदेवता बनल्या म्हणजे आसरा असतील या सगळ्या मातृदेवतांचं हे ते प्रतीक आहे आणि भारतातली पहिली मातृदेवता गणमाता ही निऋती आहे आणि म्हणून एका अर्थानं काय म्हणूया ही जी भूमाता मृत्यूच्या नंतर ही मातृदेवता भूमाता बनते आता कॉम्रेडांच्या म्हणण्यानुसार पहिली भूमाता किंवा मातृदेवता ही निऋती आहे आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की निऋतीचं अस्तित्व
साबित करण्यासाठी शरद पाटलांना खूप मोठा प्रचंड संघर्ष बौद्धिक संघर्ष करावा लागलेला आहे इथल्या प्रस्थापित ज्ञान पंडितांशी. म्हणजे आपल्याला हे कदाचित माहिती असेल की एम ए मेंदळे जे आहेत जे प्रकांड पंडित होते संस्कृतचे त्यांनी त्यांच्याशी त्यांना एक वर्षभर याच्यामध्ये जे नवभारत नावाचं नियतकालिक होतं या नवभारत नियतकालिकामध्ये त्यांचा वर्षभरती डिबेट चालला. आणि मग या डिबेटमध्ये शेवटचा जो आहे की त्यांनी शाक्तायन आणि गाद्य असे दोन वैयाकरण जे आहेत त्यापैकी जो ब्राह्मणी वैयाकरण जो आहे शाक्तायन त्याचं मत उद्धृत करून त्यांनी हे साबित करण्याचा प्रयत्न केला की निरुती की ज्याला ब्राह्मणी परंपरेनं बदनाम दुराचारी दुरितांची देवता असं म्हणून बदनाम केलेलं गेलं तिला त्या बदनामीच्या अंधकारातनं बाहेर काढून स्थापित करण्याचं काम शरद पाटलांनी केलं. आणि त्यांनी हे सांगितलं की ही जी निरुती आहे ही काय आहे ही एका अर्थानं भारताची पहिली भूमाता आहे पहिली मातृदेवता आहे हे त्यांनी सिद्ध केलं. निरुतीतलं जे ऋत आहे हे ऋत म्हणजे जगत चालनाचे जे नियम आहेत हे नियम आहेत अशा पद्धतीनं त्यांनी ते मांडण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतो. आणि त्याचबरोबर जेव्हा काय म्हणूया भूमाता जी आहे ही भूमाता जी गणाची प्रमुख असायची जी जिवंत असताना ही गणमाता ही मातृदेवता ही प्रामुख्यानं काय करायची तर गणाचं आधिपत्य करायची. आणि आधिपत्य करायची म्हणजे काय करायची तर ती गणभूमीचं वाटप आणि इतर गोष्टी करायची. तो पुढचा जो मुद्दा आहे म्हणजे कुलमाता असेल जनपद कल्याणी जी आहे जनपद म्हणजेच ज्ञाती ज्ञातीमाता आणि भूमाता अशा पद्धतीनं आपल्याला सांगायचा मुद्दा जो आहे की हे जे प्राचीन वैदिक समाजाची जे स्ट्रक्चर आहे संरचना आहे या संरचनेचा जर आपण विचार केला तर या संरचनेमध्ये स्त्रिया ज्या आहेत या स्त्रिया या प्रमुख पदावर आहेत या स्त्रियांकडे एका अर्थानं त्या संरचनेच्या प्रमुख पदाची जबाबदारी आहे. आणि एका अर्थानं पुरुष जे आहेत हे दुय्यम स्थानी आपल्याला दिसून येतात. तर त्यानंतरचा मुद्दा जो आहे त्यानंतरचा जो मुद्दा आहे तो मुद्दा जो आहे हा आहे की जसं मी आता उल्लेख केला निरुतीचा निरुती ही भारतातली पहिली गणमाता आहे जी नंतर भूमाता बनली. जगभरती शेतीचा शोध स्त्रियांनी लावलेला आहे. जगाच्या जिथं आपण आढावा घेऊ त्या सर्व ठिकाणी शेतीचा शोध हा स्त्रियांनी लावलेला आहे. आणि त्याच्यामध्ये लॉजिकल एक हे बी असतं की बाबा स्त्रिया या त्या गर्भारपणाच्या काळामध्ये त्यांना एका ठिकाणी थांबावं लागतं आणि म्हणून त्या ज्या काही फळं खात असतील किंवा जे काही खात असतील ते त्या काय म्हणतात खाऊन त्याचं जे बी असेल ते पडतं आणि तिथं नवीन गोष्ट काय म्हणजे उगवते. हे बऱ्याच काळाच्या निरीक्षणातनं कदाचित ते स्त्रियांना त्याचं रहस्य कळलं असेल आणि म्हणून असेल. पण जगभरामधलं वास्तव हे आहे की शेतीचा शोध हा स्त्रियांनी लावलेला आहे. भारतामध्ये सुद्धा शेतीचा शोध हा स्त्रियांनी लावलेला आहे. या पुस्तकाचा एक मुख्य जो भाग आहे तो या सगळ्या शेती आणि इतर गणभूमी राष्ट्रभूमी याच्याशी संबंधित आहे. आणि एक जे चॅप्टर आहे फासे आणि शेती तर त्याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपल्याला दिसून असं येतं की शपा हे सांगतात की शेतीचा शोध हा स्त्रियांनी लावलेला आहे. निरुती तो शेतीचा शोध लावलेला आहे आणि त्यामुळे जो पहिला गण होता जो तिच्या नावानं ओळखला गेला ती त्या गणाची काय होती गणमाता होती नंतर ती भूमाता होती. तर एका अर्थानं निरुती ही इथल्या शेतीच्या शोधाची जननी ठरते आणि पहिल्या गणाची पण एका अर्थानं ती गणमाता. आता हा जो शेतीचा शोध या स्त्रियांनी लावलेला आहे या शेतीचा शोध स्त्रियांनी लावला पण नंतरच्या कालखंडामध्ये शेती जी आहे ही शेती दोन प्रकारची केली जायची. एका गणात मध्ये शेतीचा शोध लागला आणि मग तो नंतर स्वाभाविकपणे त्याचा विस्तार झाला असेल आणि मग
त्या कालखंडातल्या एकूण समाज रचनेचा जर विचार केला तर आपल्याला एक दिसून येतं, ते म्हणजे शेती जी आहे ही शेती दोन प्रकारची, एक जी पावसाच्या पाण्यावर आहे ज्याला देवमातृक शेतीचा प्रकार म्हणलेला आहे, आणि दुसरा प्रकार हा जी नदीच्या पाण्यावर आहे अवलंबून शेती होती ती म्हणजे अदेवमातृक। अशा पद्धतीचे हे दोन शेतीचे प्रकार हे अस्तित्वात असलेले आपल्याला दिसून येतात, देवमातृक जी पावसाच्या पाण्यावर आणि अदेवमातृक जी नदीच्या पाण्यावर अवलंबून आहे, अशा दोन पद्धतीच्या शेतीच्या शेती पद्धती अस्तित्वात असलेल्या दिसून येतात। ही शेती जी आहे ही शेती स्वाभाविकपणे अगदी प्राथमिक अवस्था असल्यामुळं या ज्या स्त्रिया आहेत या स्त्रिया स्फ्य नावाचं एक काय म्हणूया अवजार होत त्याच्या सहाय्याने त्या शेती करायच्या, म्हणजे एक काय म्हणूया त्याला असे काठी थोडीशी मोठी दांडक आणि त्याला ते पुढे टोक केलेलं आहे, जसं आपण तिफन किंवा हे बघतो ना की ते खाली खोल असतं आणि ते जमिनीत जातं आणि त्याला छिद्र असतं, त्यातनं आपण बघतो की ते जे बी आपण वर्ण सोडतो ते जमिनीमध्ये, त्याच पद्धतीनं हे दांडक आहे जे त्याच्या एका भागाला टोकदार केलेलं आहे आणि मग ते हाताच्या सहाय्यानं ते काय केलं जाते ते ओढलं जातं आणि त्याच्यावर बी टाकून त्या स्त्रिया बी त्याच्यात पेरण्याचं काम करायच्या। त्या स्फे नावाची जी काठी आहे हे स्फे नावाची काठी हे त्या स्त्रियांचं शेती करण्याचं मुख्य किंवा एका अर्थानं एकमेव अवजार होत आणि त्याच्या सहाय्यानं त्या शेती करायच्या। आता काय आहे की ही जी शेती आहे ही शेती जी दोन प्रकारची आहे आणि जी काय म्हणूया त्याच करण्याचं जे हे आहे जबाबदारी जी आहे ती स्त्रियांकडे आहे। आता आपला दुसरा मुद्दा असा आहे की ही जी शेती आहे या शेतीच्या अनुषंगानं हे जो शेतीचा शोध स्त्रियांनी लावलेला आहे याचा फार मोठा काय म्हणूया भाग हा एकूण जो स्त्री आणि पुरुष यांच्यातला संघर्ष होऊन म्हणजे स्त्री सत्ता नंतरच्या काळात मातृसत्ता हा जो एक सामाजिक व्यवस्था इथं उभ्याला आल्या त्याच्यातला जो संघर्ष झालेला दिसून येतो त्याच्यामध्ये हा शेतीचा शोध शेतीवरचा अधिकार याचा रोल खूप मोठा राहिलेला आहे। तर त्यामुळे आपण पुढे जाऊया। हा शेतीचा शोध स्त्रियांनी लावला, शेती दोन पद्धतीची होती आणि आणि पुढचा मुद्दा असा आहे शेतीचा शोध स्त्रियांनी लावल्यामुळं केवळ पुरुषांची नाही तर एकूण एका अर्थाने संपूर्ण समाजाची सगळ्या लोकांची अशी धारणा होती की शेती जर स्त्रियांनी केली तरच पिकते, शेती जर स्त्रियांनी केली तरच पिकते आणि म्हणून म्हणून शेतीचा शो शेतीची जबाबदारी जी आहे शेती करण्याचं काम हे स्त्रिया आलं। त्याचं थोडस विस्तृत विश्लेषण आपण थोडस पुढच्या ह्याच्यामध्ये घेणार आहोत। आता आपण इथं जो मुद्दा चर्चेला आम्ही चर्चेत आहे तो महत्वाचा मुद्दा आहे की ही जी शेती आहे हे शेती स्त्रिया करायची त्याचे कारण मी तुम्हाला सांगितलं आणि ही जी गणमाता असायची ही गणमाता काय करायची ही गणमाता त्या ती जी काही गणाची जमीन असायची या गण जमिनीचं समान वाटप करण्याची जबाबदारी ही स्त्री किंवा ते काम ही गणमाता करायची। ती जी गणाची मुख्या असायची ती गणाची मुख्या स्त्री ही काय करायची तर गण जमिनीचं नियतकालिक म्हणजे गणाचा जो जी काही गणपरिषद भरायची दर तीन वर्षांनी चौथा महिना जी गणपरिषद भरायची त्याच्यामध्ये जी गणमाता असायची ही गणमाता नियतकाली आणि एका अर्थाने ती पुनर्वाटप असायचं कारण मला एवढी जमीन मिळाली म्हणजे माझ्याकडे परमनंट असं ते भाग नव्हता तर ते नियतकाली पुनर्वाटप असायचं आणि त्या पुनर्वाटपाचा उद्देश हा असायचा की जे लोक आहेत या लोकांच्या म्हणजे सोप्या भाषेत बोलायचं झालं तर जे कुटुंब आहेत त्या कुटुंबातलं जसं बदलते किंवा किती लोक वाढले किती लोक एखादे कमी झाले आणि मग त्याच्या गरजा काय आहेत हे बघून त्यानुसार समान जमीन धारणा असावी या उद्देशानं ही जी गणमाता आहे ही गणमाता नियतकालिक हे जमिनीचं पुनर्वाटप करायची।
आता हे शेती जी आहे वाटप करत असताना शरद पाटील हे प्रत्येक काय म्हणूया आम्ही जेव्हा शपांची शिबिर घ्यायचो जवळपास मला वाटतं सगळ्या शिबिरांमध्ये ते हे करायचे की तो जो चौपट आहे त्याला त्यांनी अधिदेवन किंवा इरिन असंही नाव दिलेलं आहे किंवा छोप्या भाषेमध्ये तो जो चौपट आहे त्या चौपटाची ते काय करायचे एक त्यांचं ते काय म्हणूया कपडा होता की ते चौपट कसा असायचा आणि ते प्रत्येक शिबिरामध्ये ते लावायचे आणि दाखवायचे की अशा पद्धतीचा तो निरुचीचा किंवा त्या गणमातेचा चौपट असायचा आणि तो जो चौपट आहे त्या चौपटाला आठ घर असायचे म्हणजे या साईडला आठ म्हणजे आठ आठचे तीन तीन रांगा समोर आठ आठच्या तीन रांगा या साईडला उजव्या साईडला आठ आठच्या तीन रांगा आणि परत डाव्या साईडला आठ आठ अशा पद्धतीचा जो काय म्हणूया चार बाजू असतील चौरस्ता कसा असतो चौक कसा असतो जे चार रस्ते त्याला येऊन मिळलेले असतात तसं तो चौपट असायचा आणि ज्या चौपटामध्ये प्रत्येक रांगेमध्ये तीन काय म्हणजे त्याला घर असते तीन रांगा तीन कप्पे असतील आपल्या दिसून येतात आणि ते असे तीन कप्पे जे असण्याचं एक कारण असं की जमीन काय एकाच गुणवत्तेची नसते ना जमीन ही एका अर्थानं हलक्या प्रतीची असते मध्यम प्रतीची असते उत्तम प्रतीची असते आणि म्हणून तशा पद्धतीने तिचे काय म्हणूया कप्पे केलेले असतात आणि तसं त्या पद्धतीनं ते लक्षात घेऊन ती गणमाता जमिनीचं नियतकालिक पुनर्वाटप करायची आणि ते सगळ्यात महत्वाचं काम गणमातेचं असायचं गणमातेचं सगळ्यात महत्वाचं काम ही जमिनीची ज्याला राष्ट्र जमीन म्हणलेलं आहे गणभूमी जी आहे गणाची भूमी गणाची जमीन जी आहे ज्याला राष्ट्र म्हणलेलं आहे ही राष्ट्र आणि ही राष्ट्र जे आहे त्याला राष्ट्रभूमी म्हणलेलं आहे या राष्ट्रभूमीचं नियतकालिक आपल्या गणसदस्यांमध्ये पुनर्वाटप करायचं एक अत्यंत किंवा किंबहुना सगळ्यात महत्वाचं काम गणमाता करायची आणि स्वाभाविकपणे शेती हा त्या काळातला काय म्हणूया सगळ्यात सन्माननीय असा धंदा होता कारण तो आजही आपल्याला माहिती आहे ना की आता आता ते बदललेलं आहे आणि नाहीतर आपल्याकडे सर्वसामान्यपणे असं म्हणत होतं सगळ्यात चांगलं काय शेती मग व्यापार मग नोकरी नोकरी हे सगळ्यात कनिष्ठ समजलं जायचं हे आता आतापर्यंत आपल्याकडे ते होतं आपल्याला माहिती आणि त्या काळात तर ऑब्विसली माणसाचं जीवन हे शेतीवर अवलंबून असल्यामुळं त्या काळामध्ये शेतीचा जो व्यवसाय आहे धंदा आहे हा सर्वात सन्माननीय चांगला समजला गेलेला आपल्याला दिसून येतो याच संदर्भामध्ये एक थोडस काय मी वेळ जगतो आहे तरी पण शपांनी एक आवर्जून उल्लेख केलेला जो मुद्दा आहे तो म्हणजे बळी जो आहे बळीचं राज्य जे आहे बळीचं राज्य इतकं प्रजाजन इतके सुखी का होते ते सुखी याच्यासाठी होते की बळी हा त्याची जी काय म्हणजे राज्यातली जी जमीन आहे या जमिनीच तो समान पुनर्वाटप नियतकालिक पद्धतीनं तो करायचा आणि म्हणून एका अर्थानं बळीचे जे प्रजाजन आहेत हे प्रजाजन एका अर्थानं आनंदी सुखी असलेलं आपल्याला दिसून येत पुढचा मुद्दा जो आहे याला जोडून आता जेव्हा स्त्रियांच्या हातामध्ये कुल ज्ञाती आणि गण या स्त्रीस्तरीय रचनेमध्ये या प्रत्येक टप्प्यावर किंवा प्रत्येक ठिकाणी स्त्री प्रमुख आहे स्त्री प्रमुख आहे ती गणाचं आधिपत्य करते तिच्या नावानं गणाचं नाव आहे गणाचं नाव पडत आहे आणि काय म्हणूया अपत्यांची नावं जी आहेत म्हणजे केवळ गणाचं नाव आहे आपण अपत्यांची नावं सुद्धा त्या स्त्रियांच्या नावानं आहेत स्त्रियांच्या नावानं आहेत आणि त्यामुळं या एकूण रचनेमध्ये स्त्रियांचं स्थान मोक्याचं आहे म्हणून आणि त्याच्यामध्ये ज्याला काय म्हणूया सगळ्यात महत्वाचं काम स्त्री ही गणजमिनीचं वाटप करती आहे उत्पादनाशी संबंधित गोष्ट आहे सर्वायवलशी संबंधित गोष्ट आहे आणि ती गोष्ट काय आहे एका अर्थाने स्त्रीच्या ताब्यात आहे तिचा अधिकार आहे वाटप करण्याचा आणि म्हणून काय म्हणूया त्या महत्वाच्या ठिकाणी आणि म्हणून पुढच्या जे सविस्तर स्वतंत्र जे त्यांनी प्रकरण केलेलं आहे ते म्हणजे स्त्री राज्य आणि
स्त्री राज्य त्या काळामध्ये अस्तित्वात येताना आपल्याला दिसून येतात. म्हणजे गणार्द जो आहे गण तयार झाल्यानंतर अर्धा भाग पुरुषांचा आहे अर्धा भाग स्त्रीचा आहे. हा जो गणार्द आहे हा गण पहिल्यांदा गणाचं विभाजन या पद्धतीने होतं त्याच्यामध्ये या ज्या स्त्रिया आहेत या स्त्रिया काय आहेत या स्त्री राज्यामध्ये शोषण नाही कारण अतिरिक्त उत्पादन नाही. ज्या ठिकाणी अतिरिक्त उत्पादन तयार होत नाही त्या ठिकाणी काय शोषण नसतं पण विषमता आहे. या रचनेमध्ये काय आहे शोषण नाही पण विषमता आहे. हे विषमता का आहे त्याचं एक कारण आता आपण हे बघितलं. विषमता असण्याची दोन कारण आहेत. त्या विषमता असण्याच्या दोन कारणांपैकी एक कारण जे आहे ते म्हणजे गणभूमी जी आहे या गणभूमीवरती जमिनीवरती अधिकार कोणाचा आहे स्त्रियांचा आहे. बरं तो काही जबरदस्तीचा नाहीये कारण स्त्रियांनी शेतीचा शोध लावलेला आहे त्यामुळे शेती स्त्रियांनी केली तर ती पिकते असा जो समज आहे आणि त्याच्यामुळं घनजमिनीचं वाटप करण्याचं जे काही धान्य पिकत आहे ते वाटण्याचं काम हे कोण करत आहे घनमाता करते आहे स्त्रिया करत आहे आणि त्याच्यामुळं स्त्रिया या पुरुषांपेक्षा त्यांना जास्त अधिकार आहे. एका अर्थानं हा राजकीय अधिकार आहे हा जमीन वाटण्याचा घनजमीन वाटण्याचा जो अधिकार आहे घनजमीन ज्ञातीला वाटली जायची आणि ज्ञाती ह्या कुळांना वाटलं म्हणजे जी घनमाता आहे ती ज्ञातीला जमीन वाटून द्यायची आणि मग ज्ञाती माता त्या कुळांना जमीन द्यायची आणि कुळमाता मग आपल्या सदस्यांमध्ये. ह्या रचनेमध्ये या घनभूमीची जे रचना आहे जमीन वाटपाची या प्रत्येक रचनेच्या ठिकाणी स्त्रियांकडे तो अधिकार आहे जमीन वाटण्याचा आणि म्हणून एका अर्थानं हे स्त्रियांना राजकीय अधिकार जास्त आहे. मुळात राजकीय राजपद जे आहे शपांचं जे एकदम ज्याला असर्टिव्ह पद्धतीनं जे ते नेहमी सांगतात की बाबा मुळात राजपद म्हणजे काय राजपदाची उत्पत्ती जी आहे ही उत्पत्ती मुळात स्त्रीपासून झालेली आहे. हा लक्षात मुळात राजपदाची निर्मिती उत्पत्ती उदय हा स्त्रीपासून झाला. याचं कारण असं की जे आता मी बोललो की राजपद म्हणजे काय राजपदचं जे मुख्य कार्य जे आहे ते राष्ट्र जमीन गण घटकांमध्ये वाटण्याचं सर्वात महत्वाचं कार्य जे आहे त्या कार्यापासून राजपद निर्माण झालेलं आहे. राजाचं पद राजपद जे आहे ते कशातनं निर्माण झालेलं आहे हे राजपद राजपदाची उत्पत्ती गणजमीन वाटण्याच्या राष्ट्र जमीन वाटण्याच्या सर्वात महत्वाच्या कार्यातन ह्याच निर्माण झालं निर्मिती झाली आणि म्हणून गणमातेला राष्ट्रीय असं सुद्धा म्हणलेलं आहे. बऱ्याच ठिकाणी राष्ट्रीय सुद्धा असं म्हणलेलं आहे आणि निरुती शपांच्या म्हणण्यानुसार आद्य आपल्याला म्हणलं की आद्य आता या स्त्री राज्यामध्ये एका अर्थानं काय आहे की त्या राजकीय दृष्ट्या त्या शासन करत त्या ठरवत त्या निर्णय घेत त्याचबरोबर वंशक्रम वारसा हा सुद्धा स्त्री परंपरागत होता आणि म्हणून स्त्री राज्य तिथं अस्तित्वात असलेलं आपल्याला स्त्रिया आणि तिथं आहे विषमता असण्या एक काय जे मी म्हणलं की सगळ्यात महत्वाचं जे आहे की ते जमिनीचं वाटप करणं पण दुसऱ्या बाजूला दुसरं जे कारण आहे ते लैंगिक कारण आहे. ते त्या तो अत्यंत महत्वाचा भाग आहे आणि म्हणून मी आता त्याच्याकडे येतो. आणि दुसरं असं आहे की त्याच्याकडे येण्याच्या आधी मी एक छोटासा मुद्दा सांगून पुढे तो मुद्दा असा आहे की राजकन्या किंवा स्त्रिया याच काय होऊया याच राणी किंवा माता होऊ शकत असत. कारण काय म्हणूया कुठलाही पुरुष हा जन्मजात राजा होऊ शकत नाही. तर
ते जरा थोड्या पुढच्या ह्याच्यामध्ये येईल, पण मुद्दा राहून जाऊ नये म्हणून मी थोडस ते सांगतोय, पुढे येणार आहे तो मुद्दा ऍक्च्युली. तो म्हणजे कुठलाही पुरुष जो आहे, कुठलाही पुरुष हा एखाद्या राजकन्येशी लग्न करूनच तो राजा होऊ शकतो, एखाद्या राजकन्येशी लग्न करूनच तो राजा होऊ शकतो आहे. हा मुद्दा आपण थोडासा पुढे घेऊया, मी त्याला ते विसरून कदाचित वेळ झालेला म्हणून राहू नये म्हणून मी तो बोललेलो आहे. पुढचा मुद्दा शरद पाटलांनी या पुस्तकामध्ये सांगितलेला आहे तो म्हणजे ब्रह्मनचा मुद्दा. आणि ब्रह्मन आणि विवाह हे दोन मुद्दे ते नंतरच्या प्रकरणांचे आहेत. एक ब्रह्मन आहे आणि पुढचा त्याच्या विवाह आहे. हे मी सेपरेट असं घेणार नाही, कारण वेळ पण नाहीये आणि हे खूप एकमेकांमध्ये गुंतलेले आहेत म्हणून. आता ब्रह्मन आहे, विवाह आहे, हा हे जे दोन काय म्हणूया महत्वाच्या संकल्पना म्हणा, मुद्दे जे आहेत म्हणा, हे एका अर्थानं कळीचे सर्वात म्हणले तरी आपण. त्या जसं आपण म्हणलं की त्या गणाच्या रचनेमध्ये जी त्रिस्तरीय रचना आहे त्याच्यामध्ये गण आहे, ज्ञाती आहे, कुल आहे. पण व्यक्तिगत व्यक्तींच्या पातळीवर ब्रह्मन आहे म्हणजे पुरुष आहे. कोण आहे? ब्रह्मन आहे म्हणजे पुरुष आहे. आणि स्त्रीला म्हणलं जातं क्षत्र. क्षत्र म्हणजे एका अर्थानं शेती असा सुद्धा त्याचा अर्थ होतो. ब्रह्मन म्हणजे पुरुष आहे आणि क्षत्र म्हणजे शेती आहे, स्त्री आहे, जिचा एक दुसरा अर्थ शेती सुद्धा असा होतो. जसं मी म्हणलं की शेतीचा शोध स्त्रियांनी लावलेला आहे आणि शेती पिकली तर तुमचं जीवन आहे आणि म्हणून शेती ही स्त्रिया. पण शेती कशावरती अवलंबून आहे? मोठ्या प्रमाणावरती, पावसावरती अवलंबून. आणि म्हणून पाऊस पडला पाहिजे, पाऊस पडला तर ती व्यवस्थित पिकेल. म्हणून काय करत आहे तर त्या काळातल्या माणसाची जी समज आहे त्या समजेच्या आधारावरती त्याला असं वाटतं की निसर्गाची नक्कल जर केली तर आपल्याला आपली इच्छित गोष्ट जी आहे ती होऊ शकते. म्हणजे असं की ब्रह्मन जो आहे तो त्याच्या आधी आपण असूया की त्याच्या त्याला असं त्याच्या निरीक्षणात त्याला असं वाटत आहे की पृथ्वी आहे, त्या पृथ्वीवरती काय होत आहे, पृथ्वीवरती वेगवेगळ्या पद्धतीचं धान्य हे निर्माण होत आहे. पण ते कधी होत आहे? तो जो आकाश आहे त्या आकाशातन पाऊस जेव्हा पडतो आहे तो पाऊस पडल्यानंतर मग काय होत आहे तर पृथ्वीवरती धान्य किंवा वेगवेगळ्या गोष्टी उत्पादित होत आहे, निर्माण होत आहे. म्हणजे असं की जेव्हा आकाश जो आहे तो आकाश पाऊस रूपी त्याच वीर्य जेव्हा पृथ्वीमध्ये टाकतो तेव्हा सृष्टी प्रसवते. काय होत आहे? हा जो ज्याला द्यावा असंही शरद पाटलांनी म्हणलेलं आहे, रेतोधा असंही म्हणलेलं आहे, वर्षाकार असं म्हणलेलं आहे, तो जो आकाश आहे त्याच रक्तवीर जेव्हा पृथ्वीच्या योनीमध्ये टाकतो आणि ती माईक नक्कल करण्यासाठी, माईक नक्कल करण्यासाठी काय केलं जात आहे, स्त्री आणि पुरुषांचा उन्मुक्त संभव हा आवश्यक मानला गेला. ती या जी नैसर्गिक घटना आहेत त्याची माईक नक्कल केली की पाऊस वेळेवर पडेल म्हणून ही गोष्ट केली जायची, हे आपल्याला लक्षात येत. आणि त्याचं प्रतीक जे आहे ब्रह्मनचं प्रतीक सुरुवातीला चंद्र हा मानला गेलेला आहे, चंद्र मानला गेला. हे आपण थोडं नीट लक्षात घेतलं पाहिजे. हे जे मी थोडं नंतर सांगणार आहे हे चंद्र त्याचं प्रतीक जे घेत आहे त्याचं चंद्र हा काय मानलेला आहे, उत्पादक मानलेला आहे. चंद्र हा उत्पादक मानलेला आहे. आपल्याला माहिती आहे की चंद्र पौर्णिमेला पूर्ण असतो, नंतर कमी 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 होत जातो, अमावस्या होते आणि अमावस्याच्या नंतर परत चंद्र वाढायला सुरुवात होतो, कलाकलानी चंद्र वाढतो. अमावस्येच्या दिवशी, अमावस्येच्या दिवशी पृथ्वी आणि चंद्र ज्याला सोम असंही म्हणलेलं आहे यांचं मिलन होतं. अमावस्येलाच का?
याचा थोडा विचार केला पाहिजे. अमावस्येला काय असतं, मी जसं म्हणलं की स्त्री राज्य आहे आणि स्त्री राज्यामध्ये काय होतं, वधूच्या घरी कोण येतं, तर वर येतो. आणि म्हणून अमावस्येच्या दिवशी चंद्र अनुपस्थित आहे, चंद्र नसतो, दिसतो का आपल्याला, नसतो. तो चंद्र पृथ्वीला भेटायला आलेला आहे आणि नंतर तो चंद्र काय होतं, तो चंद्र पुन्हा पुन्हा वाढीस लागतो आणि मोठा होतो. आणि त्याच पद्धतीनं अमावस्येला मिलन यांचं असल्यामुळं चंद्र नसतो, म्हणून अमावस्या हा दिवस हा निवडलेला गेला. अमावस्येच्या दिवशी पृथ्वी आणि चंद्राचं मिलन होतं, त्याचमुळं एका अर्थानं या अमावस्येला स्त्री आणि पुरुष उन्मुक्त संभोग करायचे असं म्हणलेलं आहे. त्याला अनेक नाव आहेत, संकेत म्हणजे स्त्री पुरुष शरीर संबंध वगैरे. आता मुद्दा असा आहे की ह्या सगळ्या याच्यामध्ये हा जो ही जी गोष्ट आहे ही खूप महत्वाची आहे लक्षात घेतलं पाहिजे, की जशी सृष्टी प्रसवते तशी स्त्री प्रसवते. प्रसवण्याची क्षमता जी आहे ती फक्त स्त्रीकडे आहे, पुरुषाकडे नाही. पुरुष हा एका अर्थानं ज्याला आपण सोप्या भाषेत जर बोलायचं झालं निमित्त मात्र आहे, पण सुफलतेचं जे ज्याला काय म्हणूया गुणवत्ता क्षमता जी आहे ती स्त्रीकडे आहे. आणि म्हणून स्त्री प्रसव होऊ शकते तसं पृथ्वी प्रसवते किंवा पृथ्वी प्रसवते तसं स्त्री प्रसव. आणि म्हणून शेतीचा शोध स्त्रियांनी लावला आहे, म्हणून शेती सुद्धा स्त्रियांनी केली तर ती अधिक चांगल्या पद्धतीनं पिकते, सुपीक होते, अशी धारणा अनेक काय म्हणा शतक अनेक फार मोठा इतिहासाचा काळ याच्यावरती राहिलेला आहे, हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. आणि मग परंतु ही जी प्रोसेस आहे ही प्रोसेस आपण थोडीशी उलगडून आणि थोडीशी चांगल्या पद्धतीने समजून घेतली पाहिजे की प्रोसेस काय आहे. म्हणजे जसं मी म्हणलं की दर 3 वर्ष झाले की चौथ्या वर्षी राष्ट्रभूमी जी आहे गणभूमी जी आहे याच पुनर्वाटप आहे. पण हे पुनर्वाटप आहे हे पुनर्वाटप त्यावेळेस गणपरिषद भरायची, गणपरिषद ही भरायची. म्हणजे जो पुढचा चॅप्टर जो आहे तो पुढचा चॅप्टर ज्याला यज्ञ, ते यज्ञ हे जे आहे हा यज्ञ भरायचा नदीच्या काठी, यज्ञ भरायचा. यज्ञ म्हणजे एका अर्थानं गणपरिषद असायची. या गणपरिषदेत मध्ये उन्मुक्त सर्व स्त्री पुरुष हे उन्मुक्त समागम करायचे, स्वैरसंभोग करायचे. कारण ज्या वेळेस काय म्हणूया या प्राथमिक अवस्थेमध्ये धर्म जो आहे या धर्माचा मुळात प्राथमिक अर्थच स्त्री पुरुषांचा स्वैरसंभोग हा मानला आहे. किंवा एका अर्थानं त्या काळातला माणूस जो आहे त्याची जी समज आहे प्राथमिक समज हीच मुळात त्याच्या पुरती आहे, ती म्हणजे स्त्री पुरुष संभोग किंवा सृष्टी आणि पृथ्वी ही जी आहे आणि आकाश यांचं मिलन आणि प्रसवण याच्या पुरती संबंधित आहे. येते लक्षामध्ये. आणि त्याच्यामुळं हा जो आहे याला देवविवाह असं म्हणलं गेलेलं आहे. याला देवविवाह म्हणजे पृथ्वीचं आणि चंद्राचं किंवा आकाशाचा देवविवाह होतो, त्याच पद्धतीनं स्त्री पुरुषांच्या संभोगातनं काय म्हणूया त्यांचा विवाह होतो किंवा ते प्रसवतात. याच्यात मध्ये गणाचा विस्तार होतो ही गोष्टही आपल्याला लक्षात येते. तर सांगायचा मुद्दा असा आहे की जी स्त्री आहे गणमाता कुलमाता ज्ञातीमाता ही काय करायची, पूर्ण म्हणजे निवृत्तीला महानग्नी म्हणलेलं आहे, ही पूर्णतः नग्न होऊन म्हणजे आपल्या आपण आजच्या शिष्टाचाराच्या आणि सभ्यतेच्या संकेतांचा फार नैतिक बर्डन घेऊन त्याच्याकडे बघण्याचं कारण नाही. तर ते त्या काळातला जो मनुष्य आहे ते तर स्त्री ही पृथ्वीला पण महालग्नी म्हणलेला आहे आणि पृथ्वीच्या काय म्हणूया योनीमध्ये हे बीफ हे केल्यानंतर पेरल्यानंतर ती जशी प्रसवते त्या पद्धतीनं समज जी आहे आणि म्हणून नग्नता ही त्या एका अर्थानं सेलिब्रेट करण्यासारखी ही गोष्ट आहे. आणि म्हणून तो जो चौपट आहे तो जो चौरस्ता आहे त्या चौरस्त्यावर महानगनी गणमाता
येते आणि नृत्य गान करत ती काय करते आहे, ती गणभूमीचं वाटप करते. आणि दुसऱ्या बाजूला या नियतकालिक आपल्याला माहिती आहे ना, म्हणजे किंवा आपण धोंड्याचा महिना म्हणतो, अधिकचा महिना, म्हणजे आमच्याकडे त्याला धोंड्याचा महिना म्हणतात, तुमच्याकडे सगळ्यांच्याकडे कदाचित वेगळे वेगळे नाव असते, पण आमच्याकडे अधिकचा जो महिना असतो की दर 3 वर्षांनी येतो साधारणपणे, तो जो अधिकचा महिना आहे आमच्याकडे त्याला धोंड्याचा महिना म्हणतो. या धोंड्याच्या महिन्यामध्ये यज्ञ भरायची, यज्ञ परिषद भरायची. आणि ही यज्ञ परिषद जी आहे ही एका अर्थानं काय आहे, उन्मुक्त संभोग जे आहे, स्त्रियांचा स्वैर संभोग आहे त्याच्यामध्ये. याच्यामध्ये जी स्त्री आहे, गणमाता जी आहे, ही तिला हव्या त्या पुरुषाची निवड करायची आणि त्याच्याशी ती काय म्हणूया संभोग करायची. आणि आणि तो जो पुरुष आहे तो पुरुष मग तिचा तो नियतकालिक पती असायचा. पुरुष हा नियतकालिक पती असायचा, लक्षात घ्या, परमनंट पती नाही, नियतकालिक पती. म्हणजे आता जर या वेळेस त्याच्याशी लग्न केलं तर पुढचा आधीच्या महिन्यात जी गणपरिषद भरायची त्याच्यामध्ये त्याला मारलं जायचं, पुरुष मेध यज्ञ म्हणायचं त्याला. काय म्हणलं जायचं, पुरुष मेध, मेध म्हणजे त्याला त्यावेळेस मारलं जायचं. आणि म्हणून त्याला 3 वर्षांनी वर्षाकरता नियतकालिक तिचा पती म्हणून निवडलं जायचं. आणि हे का बरं, याचं कारण असं आहे हे निवडण्या मारण्याच्या मागचं, की हा जो पुरुष आहे हा पुरुष 3 वर्षानंतर त्याची वीर्य क्षमता जी आहे ही दुर्बल बनते. आणि मग असा दुर्बल वीर्य असलेला पुरुष काय करू शकत नाही, तर तो चांगल्या पद्धतीनं त्याचं वीर्य कमजोर झाल्यामुळं तो चांगली काय मुलं मुली जन्माला घालू शकत नाही. किंवा त्याच पद्धतीनं जसं मी आता जी म्हणलं ना की चंद्र हा मरतो एका अर्थानं, हा अमावस्येला संपतो ना, मरतो तो नंतर वाढतो, त्याच पद्धतीनं त्या पुरुषाचा मेध केला जातो. कारण असं समजलं जातं की 3 वर्षामध्ये त्याची क्षमता जी आहे ती कमी झालेली आहे आणि म्हणून दुसरा जो हे आहे तो निवडला. स्त्री ला दर महिन्याला पाळी येते आणि म्हणून ती काय आहे, त्या पाळीतनं ती कुमारी बनते. म्हणून एका अर्थानं गणमाता ही आजन्म कुमारी असते, आजन्म कुमारी असते असं मानलं. जसं शेती आहे, शेतीचा एक हंगाम झाल्यानंतर पुन्हा दुसऱ्या हंगाम आपण त्याला कुळवून नांगरून परत तसंच शेतीला तयार करतो, त्या पद्धतीनं स्त्री ही दर महिन्याच्या पाळीनंतर तयार होते आणि पाळी ही तिच्या आजन्म कुमारी असण्याचं प्रतीक मानलं गेलेलं आहे. आणि म्हणून स्त्री ही आजन्म कुमारी आहे पण पुरुष नाही. पुरुष हा मर्त्य आहे, चंद्र हा मर्त्य आहे, त्याला मृत्यू येतो म्हणून त्याची क्षमता कमी होते स्त्रीची नाही. म्हणून तो पुरुष जो आहे त्या पुरुषाला नियतकालिक 3 वर्षानंतर 4th वर्षी मारलं जातं, हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून ते शरद पाटील जे म्हणतात त्याचं जे एकदम काय म्हणूया ते बऱ्याच ठिकाणी ते उदाहरण जे देतात, म्हणजे ते म्हणजे उर्वशी आणि पुरुरव्याचं ते उदाहरण ते सारखं उद्धृत करतात. आणि पुरुरव्याशी पुरुरवा जो आहे तो उर्वशीशी जाऊन लग्न करतो, प्रतिष्ठानची राणी जी आहे उर्वशी तिथं जाऊन तो तिच्याशी लग्न करतो. आता याच्यासोबत लगेच हे पण सांगतो की पुरुरवा उर्वशीची लग्न जे करतो हे एका अर्थानं नंतरच्या काळातली घडामोड आहे. त्याच्या आधी शक्यतो ह्या ज्या गणमाता ज्या आहेत किंवा कुलमाता ज्या आहेत या आपल्या गणातल्या पुरुषालाच शक्यतो प्रिफर करायच्या. हा, परंतु नंतरच्या काळामध्ये काही प्रमाणामध्ये बाहेरचा जो गणाचा पुरुष आहे त्याच्याशी पण ह्या ज्या गणमाता आहेत गणमुख्या ज्या आहेत या गणमुख्या नियतकालिक त्याच्याशी विवाह करायच्या. पण त्याचा मुख्य भाग काय आहे की हा 4th वर्षी त्याला मारलं जायचं, 4th वर्षी. आणि मारण्याचं कारण मी आपल्याला सांगितलं. आता हे जी गोष्ट आहे ना ही गोष्ट या चौकटीमध्ये बघितली पाहिजे. स्त्री आजन्म कुमारी आहे, तिची क्षमता कमी होत नाही, मासिक पाळीनंतर ती पुन्हा तयार होते. आणि दुसऱ्या बाजूला पुरुषाची वीर्य क्षमता कमी होते, त्याची कॅपॅसिटी कमी होते आणि म्हणून तो चांगली हे जन्माला घालू शकत नाही.
आणि त्यामुळे त्याला मारलं पाहिजे अशा पद्धतीनं म्हणून पुरुष मेध यज्ञ केला जायचं. आता नंतरच्या टप्प्यामध्ये जेव्हा आपण विचार करतो म्हणजे एका बाजूला देवविवाह आहे त्याच्याबरोबर त्याचा माई नक्कल हे आहे मानवी विवाह किंवा स्त्री पुरुषांचा संभोग आहे. आणि मग पुढच्या टप्प्यावरती मी जरा थोडस काय म्हणूया बराच 1 तास 20 मिनिटं झालेले आहेत जवळपास त्यामुळं आणि गोष्टी थोड्या बऱ्याच बोलायच्या आहेत त्यामुळे मी थोडस काही करतो. तर या हे झालं एक काय म्हणूया त्या समाजाची ही प्राथमिक अवस्था. काय आहे की त्याच्या नंतरच्या कालखंडामध्ये म्हणजे पुस्तकाचं नाव जे आहे दास शूद्रांची गुलामगिरी हा प्राथमिक समाज आहे ज्याच्यामध्ये पुरुष मेध यज्ञापर्यंत आपण समजून घेतलं. पुरुष मेधाच्या नंतर काय होतं पुरुष मेधाच्या नंतर जो पुरुष आहे तो पुरुष काय होतं तो पुरुष हा काय म्हणजे त्याला जो त्या स्त्रीचा नियतकालिक पती जे आहे त्याच्या ऐवजी दुसऱ्याला मारलं जात आहे त्याच्या ऐवजी दुसऱ्या पुरुषाला मारलं जात आहे दासाला मारलं जात आहे आणि त्याच्यानंतरच्या टप्प्यामध्ये घोड्याला मारलं जात आहे त्याची चर्चा आपण नंतर करूया. पण त्याच्या आधी मला एका महत्वाच्या मुद्द्याची चर्चा करायची आहे. मी जसं म्हणलं की या गण समाजाच्या रचनेमध्ये क्षत्र आणि ब्राह्मण हे दोन काय आहेत घटक आहेत. क्षत्र म्हणजे स्त्री ब्राह्मण म्हणजे पुरुष बरोबर. क्षत्र जी स्त्री आहे तिने सीतेचा शोध लावलेला आहे त्यामुळं साहजिकचपणे आणि ती प्रसवते त्यामुळे तिच्याकडे सुफलतेचं गुड आहे आणि म्हणून शेती करणं जे आहे हे स्त्रियांनी करणं अधिक चांगलं मानलं गेलेलं आहे. ब्राह्मणचं काम काय आहे ब्राह्मण हा रेतोधा मानलेलं गेलेला आहे. ब्राह्मण जो आहे ब्राह्मण म्हणजे पुरुष ब्राह्मण नाही ब्राह्मण जो आहे जो पुरुष आहे तो रेतोधा आहे. तो काय करतोय त्याच्याशी संभोग करून स्त्री ही जन्माला घालते मूळ हे आहे आणि त्या ब्राह्मणला एक काही विशिष्ट वर्षांत मारलं. आता याच्यातला हा जो भाग आहे क्षत्र आणि ब्राह्मणचा ज्याच्यामध्ये क्षत्र जे आहे स्त्री जी आहे ही शेती करते आहे आणि दुसऱ्या बाजूला ती पौरोहित्य पण करते आहे त्यामुळं पौरोहित्याचं काम जे आहे हे पौरोहित्याचं काम अवश्यंभावीपणे स्त्रीशी जोडलेलं आहे. कुणाशी जोडलेलं आहे स्त्रीशी जोडलेलं आहे. पण जेव्हा खूप उत्पादन होतं आणि एका अर्थानं एक गण दुसऱ्या गणाला जिंकून घेतो है ना. जेव्हा आपण असं समजूया की एखाद्या गणाकडं थोडं उत्पादन जास्त झालं उत्पादन थोडं जास्त झालं आणि मग त्याच्याकडे तो थोडस साठवून ठेवू शकतो आणि साहजिकच असा गण जो अधिक थोडा शक्तिशाली बनतो तो शक्तिशाली बनण्याच्या प्रोसेसमध्ये तो दुसऱ्या गणाला काय करतो जिंकून घेतो है की नाही. हे एक उदाहरण मी तुम्हाला दिलं. असं जेव्हा होत तेव्हा सामाजिक बदलाला सुरुवात होते. आपण काय म्हणलं स्त्री सत्ता मध्ये शोषण नाही विषमता आहे. जिथे शोषण जसं लैंगिक व्यक्ती जोडीदार निवडायचा अधिकार स्त्रीला आहे पुरुषाला तितकासा नाही आहे ना. नाही आपला जोडीदार निवडण्याचा नियतकालिक पती निवडण्याचा अधिकार स्त्रीला आहे पुरुषाला नाही आणि म्हणून एका अर्थानं तिथं लैंगिक विषमता आहे राजकीय विषमता आहे बरोबर. आणि त्यामुळं याचा जर विचार केला तर आपल्याला असं दिसून येतं की पौरोहित्य जे आहे हे पौरोहित्य स्त्रीशी जोडलेलं आहे. जेव्हा गण स्त्री राज्यामध्ये शोषण नाही विषमता आहे कारण वरकड नाही पण जेव्हा तुम्ही दुसऱ्या गणाला जिंकून घेता तेव्हा तुमच्याकडे वरकड आहे अतिरिक्त उत्पादन आहे की नाही. अशा कंडिशन मध्ये की जिथे वरकडाची स्थिती निर्माण झालेली आहे अशा परिस्थितीमध्ये काय घडून येत तर एका अर्थानं सामाजिक जे संरक्षणशी संबंधित गोष्टी आहेत या हळूहळू बदलायला सुरुवात होते. म्हणजे एक तर काय होतं की पुरुष जो आहे या पुरुषाला ही जी सगळी प्रक्रिया आहे
म्हणजे मूल जन्माला घालण्याच्या प्रक्रियेमध्ये आपलं जे स्थान आहे, आपला जो रोल आहे, याचं पण महत्व हे झालेलं आहे, कळते. आणि तो त्यामुळं तो निव्वळ जे फक्त स्त्री प्रसूतीच्यावर जे आहे ते थोडस कमी होत आहे. दुसऱ्या बाजूला गण जो आहे या गणाचं अतिरिक्त उत्पादनाची स्थिती आलेल्यामुळं असल्यामुळं आता काय झालेलं आहे, शेती स्त्रीनीच केली तर पिकते बरोबर, हे जरी खरं असलं तरी आता मी म्हणलं ना की गणामध्ये खाजगी मालमत्ता नाहीये, पण नंतरच्या काळामध्ये सीता जन्माला येते. सीता म्हणजे रामाची सीता नाही, सीतेचा अर्थ होतो राजाच्या मालकीची खाजगी जमीन. पूर्वी गणामध्ये खाजगी जमीन आहे का? नाही, सर्व जमीन ही राष्ट्रभूमी आहे, गणाच्या मालकीची आहे. परंतु नंतरच्या कालखंडामध्ये जो नियतकालिक पती आहे, हा नियतकालिक पती काय करतोय तर थोडीशी जमीन स्वतःसाठी राखून ठेवतोय. त्याला म्हणलेलं आहे सीता. ही सीता फार घोळ घालते. ही जी सीता आहे की नाही खाजगी जमीन, ती फार घोळ घालते. घोळ ह्या अर्थाने घालते की ती एका अर्थाने हा जो नियतकालिक पती राजर्षी जो आहे त्याला काय म्हणलेला आहे, राजर्षी. त्याला राजर्षी का म्हणलेला आहे येतो त्याच्यावर. तर तो राजर्षी जो आहे हा राजर्षी हा नियतकालिक पती पावर आली ना, त्याला स्वतःची जमीन मिळालेली आहे थोडीशी. आता कसं आहे हे सगळं ज्याला आपण काय म्हणूया द्वंद्वात्मक आहे. म्हणजे जरी असं झालं की अतिरिक्त उत्पादन झालेलं आहे, काही प्रमाणात जमीन राजाने घेतलेली आहे, तरी पण लगेच सगळ्या गोष्टी आपण बटन ऑन केले की लाईट बदलते, लाईट लागते, तशा गोष्टी बदलत नाही ना सगळ्या एका झटक्यात. तो ते प्रोसेस आहे, ती प्रक्रिया आहे सामाजिक आर्थिक बदलाची. त्या प्रक्रियेमध्ये हे जरी घडत असलं, हे घडत जरी असलं तरी स्त्रीकडे पौरोहित्य जे आहे, स्त्री यांच्या संदर्भामध्ये स्त्रीनी शेती केली तर ती पिकते, स्त्री उन्मुक्त राहिली तर ती जास्त चांगलं, या ज्या धारणा आहेत या धारणा काय लगेच बदलणार नाहीत ना, त्याला वेळ जातो, है की नाही. म्हणून क्षत्र ब्राह्मणच्या संदर्भामध्ये पौरोहित्य स्त्री करायची आणि ब्राह्मणचं काम मी सांगितलं तसं आहे. आता अशा परिस्थितीमध्ये, अशा परिस्थितीमध्ये हा जो ब्राह्मण जो आहे रेतोधा, याच काम काय आहे, निव्वळ त्या स्त्रीशी संभोग करणे आणि मुलं प्रसव. पौरोहित्य आणि राजकीय सगळे काम ही एका अर्थाने स्त्रियांकडे आहेत, पण आता तो थोडा पॉवरफुल झालेला आहे. तेव्हा हा जो राजर्षी आहे हा काय करतो आहे, या देवविवाहामध्ये तिच्याशी लग्न करताना तो जरी त्याच्याकडे हे सीता खाजगी मालकी आलेली असली तरी त्या देवविवाहामध्ये तो स्त्री होतो आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे ब्राह्मण हा जो आहे हा ब्राह्मण वेगळा व्यक्ती आहे आणि तो राजर्षी जो आहे जो पुरुष आहे तो काय करतो आहे, तो स्त्रीवेश धारण करतो आहे. आणि हे हा समलिंगी विवाह घडतोय कारण हे प्रतिकात्मक पातळीवरती शेती स्त्रियांनी केली तर पिकते, पौरोहित्य स्त्रियांचं काम आहे. म्हणून तो जो तिचा नियतकालिक पती आहे हा काय करतो आहे, हा स्वतः स्त्री बनतोय आणि मग त्यांचं तो त्या जो ब्राह्मण दुसरा पुरुष आहे त्याच्याशी लग्न होत आहे. येते लक्षात? हा म्हणजे कसं आहे, जी स्त्रीला काय केलंय बाजूला केलं गेलेलं आहे आणि तिच्या जागी जो तिचा नियतकालिक पती जो आहे तो नियतकालिक पती क्षत्र बनतो आहे, स्त्री बनतो आहे. येते लक्षात? ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की क्षत्र आणि ब्राह्मण मधला क्षत्राचा जो रोल आहे, पौरोहित्याचा रोल, हा या नवीन यांनी राज नियतकालिक पतींनी घेतलेला आहे. आणि मग काय होत आहे, दास प्रथा जन्माला येते, मातृवंशक दास प्रथा जन्माला येते. म्हणजे स्त्री राज्य आहे, त्या स्त्री राज्यामध्ये काय आहे, पूर्णतः स्त्रियांचं राज्य आहे, स्त्रिया प्रमुख आहेत, स्त्रियांच्या नावानं गण ओळखला जातोय, स्त्रियांच्या नावानं कुल आहे, सर्व अधिकार वंशक्रम स्त्रियांच्या नावानं आहे, सर्व राजकीय अधिकार स्त्रियांकडे आहेत. आता हळूहळू काय होत आहे, हळूहळू हे बदललं जात आहे आणि आता आता ते रोल पुरुष घेत आहेत. आणि म्हणून क्षत्र जी स्त्री आहे
त्या स्त्रीचा रोल पुरुष करतो आहे आणि आणि तो ब्रह्मनिशी एक प्रतिकात्मक पातळीवर तिचे लग्न आहे हे होत आहे. घेतलं लक्ष. दासप्रथा जन्माला येते आणि तिसरा वर्ण, जे आतापर्यंत काय दोनच वर्ण होते स्त्री आणि पुरुष, आता तिसरा वर्ण जन्माला आला, क्षत्र ब्रह्मन आणि दास, हे तिसरा वर्ण जन्माला येतो कारण तुम्ही गणाला जिंकून घेतलेला आहे. दुसऱ्या तो जो दुसऱ्या गणाला जिंकून घेतलेला गण आहे त्याला दास केलं जात आहे आणि म्हणून तिसरा वर्ण जन्माला आलेला आहे तो म्हणजे दास वर्ण. एका बाजूला हा क्षत्रिय वर्ण आहे जो पूर्वीचा ब्राह्मण होता, ज्याने स्त्रीचं पौरोहित्य काढून घेतलेलं आहे, तिचं अधिकार काढून घेतलेले आहे तो क्षत्रिय. ब्राह्मण जो ब्राह्मण पूर्वीचा होता तो ब्राह्मण झालेला आहे आणि हा तिसरा दास वर्ण. अशा पद्धतीने ही बदलाला सुरुवात झालेली आहे आणि या बदलाचं एक काय म्हणूया, या बदलामध्ये ही मातृ होऊ शकता आहे. जसं आपण बाहुबली पिक्चर बघितलं का नाही, या बाहुबली मध्ये राज्य प्रत्यक्षात कोण करत आहे, तो काय म्हणूया तो अमरेंद्र बाहुबली किंवा तिचा तो मुलगा शिवगामीचा, पण ते कुणाच्या वतीने राज्य कारभार करतायत तर त्या शिवगामीच्या नावाने करतायत. ही शिवगामी कोण आहे, ही मातृसत्ता आहे. त्यामुळं स्त्री सत्ता जाऊन मातृवंशकता येते, मातृसत्ता येते. त्यामुळं राज्य कारभार जरी पुरुष करत असले तरी ते कुणाच्या वतीनं करत आहेत, ते त्या स्त्रीच्या वतीनं अजूनही करतायत. त्यामुळं इथं पूर्णतः स्त्री अजून बेदखल झालेली नाही. मी जसं म्हणलं का नाही, ह्या सगळ्या प्रोसेसचा भाग आहे. बदल काही लगेच होत नाहीत ना. ठीक आहे, तुम्ही एका बाजूला एका गोष्टीतनं तुम्ही स्त्रीला बाजूला करून हळूहळू तुमची शिरत आहात, पण लगेच तिला त्या व्यक्तीला बाहेर काढता येत नाही, पूर्णतः बेदखल करता येत नाही. त्या पद्धतीनं ती जी स्त्री आहे त्या स्त्रीला प्रोसेसमध्ये काय केलं गेलेलं आहे, स्त्री सत्ता दोन मात्र स्त्रीच्या नावानं हे पुरुष राज्यकारभार करतायत. हा राजर्षी जो आहे त्याला राजर्षी का म्हणलेला आहे, राजर्षी का म्हणलेला आहे, कारण तो राजा आहे पण त्याचबरोबर तो पौरोहित्याचं पूर्वीचं काम त्याच्यामध्ये अंतर्हित झालेला म्हणून तो राजर्षी. सामंत प्रथेमध्ये जेव्हा जाती व्यवस्था येते दासप्रथा संपते तेव्हा राजा असतो, तेव्हा राजा असतो. दासप्रथेमध्ये राजर्षी आपल्याला लक्षात घ्यायचं. आता याचं हे प्रोसेस कशी घडली ह्याचं मी तुम्हाला एक उदाहरण देतो. हे सर्वोत्तम उदाहरण कोणतं आहे तर ते आहे सीतेचं. म्हणजे आता ही सीता ही रामाची सीता. हे सीतेचं उदाहरण काय आहे, जसं मी तुम्हाला म्हणलं की सीता सीता ही सीतेचा दुसरा अर्थ राजाची खासगी जमीन आणि ती त्याला एका अर्थानं ताकदवान बनण्यास नाही का कारणीभूत स्वतःच आणि त्याचा वापर करून बऱ्याच वेळेस हे जे नियतकालिक पती जे आहेत हे त्या गणनायिकेला बदनाम करून बदनाम करणं, तिला गणाबाहेर ढकलणं, असे वेगवेगळ्या इतर प्रकार होते. काय असे प्रकार होते. जो सीतेचा पिता आहे क्षत्रज पिता जनक यांनी काय केलेलं आहे तर त्या गणाची नायिका गणनायिका गणमुख्या जी आहे ती अहल्या आहे. आपण रामायणामध्ये कदाचित ऐकले असेल की ती कुणीतरी शाप दिला त्याचा तिच्याशी इंद्राने संभोग केला आणि मग तो तिचा नवरा आला आणि नवऱ्याने पाहिलं तर गौतम जो ऋषी आहे तो त्यांनी पाहिलं आणि मग त्यांनी इंद्रालाही शाप दिला आणि तिलाही शाप दिला की तू शिळा होऊन पडशील. शिळा म्हणजे मोठा होऊन पडशील अशा पद्धतीचं त्यांनी शाप दिला. ही रामायणामध्ये आपण कदाचित जी कथा आहे ती वाचली असेल. आता याच्यामधलं हे झालंय पण वास्तव असं आहे की याच्यामध्ये जो गौतम आहे गौतम हा गौतम तिचा ब्राह्मण आहे. हा जनकानी अहल्येचा अधिकार काढून घेऊन जो नियतकालिक तिचा पती होता तिचा अधिकार काढून घेऊन आपण जरी सगळे ते राजकीय सत्ता एक घेतलेली असली तरी तो काय करतो आहे त्याला ती पूर्णतः पुरुषसत्ताक बनवायचं ना म्हणजे आपल्या हातात घ्यायचं ना आणि मग वंशक्रम स्त्री यांचा आहे ना त्यामुळं अहल्या जी आहे अहल्याच्या नंतरची ती मुलगी जी आहे सीता जी तो ब्राह्मण सांड जो आहे गौतम
त्याच्याशी संभोग करून झालेली आहे. ती सीता जर तिथेच राहिली तर तिच्या ती नंतर अधिकारी बनणार, उत्तराधिकारी. म्हणून मग जे लग्नाचा प्रकार आहे तो लग्नाचा प्रकारच बदलला पाहिजे, तिला ती इथून लावून दिली पाहिजे. सामाजिक बदलाची प्रोसेस जी आहे ती अशी आहे की मग ते सीतेला लावून द्या. मग राम जो आहे, या रामाला काय केलं जाते, सीता सोपवली जाते आहे. रामाला सीता सोपवली जाते आहे आणि राम तिच्याशी लग्न करून घेऊन येतो. आतापर्यंत आपण काय बघितलं, चंद्र जो आहे तो चंद्र पृथ्वीला भेटायला येतो आहे. जे गण नायिका ज्या पुरुषाला निवडायची तिच्याकडे ते लोक येत आहे. पुरुरगाला उर्वशीच्या राज्यामध्ये जाऊन लग्न करून तिथे राहावं लागतं आहे प्रतिष्ठानला. आता काय होत आहे, आता पुरुष स्वतःला तिथं कायमच करण्यासाठी जी उत्तराधिकारी स्त्री आहे तिला हकलण्याचं काम करत आहेत. म्हणून जनक जो आहे हा जनक सीतेला काय करतो आहे, तर आपल्या त्या ह्याच्यातनं रामाशी लग्न करून पाठवून देतो आहे. हे पुरुष प्रधानतेनं टाकलेलं महत्वाचं पाऊल आहे हे लक्षात घ्यायचं पाहिजे. हे पुरुष प्रधानतेनं टाकलेलं पहिलं पाऊल आहे की स्त्रीला म्हणजे हळूहळू स्त्रियांना बेदखल करणं जे आहे, स्त्रियांचं दास्य जे आहे हे घट्ट करणं, तिला बेदखल करणं ह्या प्रोसेसची सुरुवात आहे आणि हे त्याचं उदाहरण म्हणून बघितलं पाहिजे. हे हा एक भाग आहे. इथं मला कोणतरी प्रश्न विचारला की जमीन नांगरणे म्हणजे काय. जमीन नांगरणे याचा अर्थ जमीन म्हणजे पृथ्वी, मी जसं म्हणलेलं आहे जमीन नांगरण्याचा अर्थ तो त्या जमिनीमध्ये पाऊस पडणं, ते स्त्री जी आहे स्त्रीशी संभोग करणं या याच्यामध्ये ते त्याचा अर्थ होतो आहे. तर मुद्दा असा आहे, त्याच्यात फार मी वेळ घालत नाही कारण बरेच मुद्दे राहिलेले आहेत, मुद्दे सोडावे कोणते घ्यावे हे कळत नाहीये. तर हा ब्रह्मन जो आहे, या ब्रह्मनचा रोल हा असायचा, त्याचे बरेच पॉईंट्स आणि होते पण आता मी काही घेत नाही कारण ऑलरेडी 5-49 झालेले आहे. ते वृषशृंगाची जी कथा आहे, ते वृषशृंगाची कथा शापांच्या म्हणण्यानुसार ती ब्रह्मनचं जे काम आहे त्याचं कामाचं सर्वोत्तम काही ती कथा आहे की जी निरूपण करते त्याचं, तर त्याचं मी आता फार घेत नाही, फक्त एवढं सांगून पुढे चालतो की ब्रह्मन हा त्याच्यातला त्याचं काम जे होतं ते होतं स्त्रीशी संभोग करून जन्माला आला. आपल्या मुख्य मुद्दा जो होता की हा नियतकालिक जो राजर्षी जो आहे तो हळूहळू या गणमुख्यांना, आपण बघितलं की कुलटा ही बदनाम झाली तर कुलटा कुलपा होती ती, तिचं कुलटा झालं, ती बदनाम होण्याची जी प्रोसेस आहे ही प्रोसेस ही अशी घडली. म्हणजे गणमाता जी आहे, गणमाता म्हणजे आपण याच उदाहरण ऐकलं असेल आंबपालीचं, बुद्धाच्या काळातील ती सुद्धा जनपद कल्याणी होती, ज्ञाती माता, ज्ञान ज्ञातीची प्रमुख होती, जनपद कल्याणी याचा अर्थ त्याचे, पण तिला सुद्धा ते पद असंच बदनाम केलं गेलेलं आहे. पण तरीही आंबपाली जी आहे, आंबपालीला अंबका असं म्हणलं गेलेलं आपल्याला दिसून येतं. अंबका म्हणजे काय, आई. एखादी आंबपाली जर वेश्या असेल तर एखाद्या वेश्याला आई म्हटलं का नाही. त्या वैशाली जी आहे वज्जीगणाचं शहर, त्याची अजूनही धारणा आहे की आंबपाली किंवा जनपद कल्याणी याच्यामुळे वैशालीची भरभराट आहे. म्हणजेच आहे की आंबपाली म्हणजे जी गणप्रमुख गणमुख्या होती त्या गणमुख्याच्या पदामुळं सुफलता आणि हे आहे, त्यामुळे ती भरभराट आणि समृद्धी आहे अशी लोकांची धारणा. या धारणा मोडून काढण्याचं काम हळूहळू पुरुषसत्ता करते आहे आणि पूर्ण तहा आपल्या हातात घेणे आणि या प्रोसेस मध्ये मग समाज व्यवस्था बदलत जात आहेत. मातृवंशक समाज आहे तो त्रैवर्णिक आहे, मग नंतर चातुर्वर्ण्य आर्य येतात आणि शेवटी संघगण व्यवस्था जी आहे. हे थोडं घाईनं सांगण्याचा मुद्दा आहे की कशा पद्धतीनं हळूहळू स्त्री सत्ता. तर मग आता मुद्दा पहिला असा होता की नियतकालिक पतीनं हे घेतलं ताब्यात, है की नाही, आणि स्त्री सत्तेच्या ऐवजी मातृवंशकता आणली, है की नाही. मग मातृवंशकतेमध्ये सुद्धा पुरुषाला मरणच आहे 4 वर्षांनी, 3 वर्षानंतर चौथा जो अधिकचा महिना आहे त्याच्यामध्ये मरण आहे, मरणापासून वाचायचं आहे. म्हणून पुरुष मेधाचा जो तो यज्ञ आहे, यज्ञ म्हणजे गणपरिषद उत्सव आहे आणि हे उत्सव म्हणजेच शरीर स्त्री शरीर स्त्री पुरुषांचा संभोग जो आहे तो सामूहिक केला जातो आहे. तर हे गणपरिषदेमध्ये पुरुषाचा जो मेध होणं आहे
त्याच्यापासून स्वतःला वाचायचं तर मग प्रतिकात्मकरित्या दासाला बळी द्या. आणि मग काही काळानंतर दासाच्या ऐवजी घोड्याला बळी द्या, घोड्यातला घोड्याचा मेध करा. आणि मग त्याचं खूप विस्तृत प्रमाणामध्ये शपानी विश्लेषण केलेलं आहे की कशा पद्धतीनं मग त्या यज्ञामध्ये त्या ती जी महिषी आहे, राणी जी आहे, ही राणी त्या मृत घोड्याशी संभोगाचा अभिनय करते, नक्कल करते. आणि मग त्याच्या तिच्या त्या ती संभोगाची माईक नक्कल संपल्यानंतर तिला उचलून हे केलं जातं की बाई उठ, आता तो गतप्राण झालेला आहे आणि नवीन जो आहे तो तुला वरण्यास तयार आहे. देवर, देवरचा अर्थ धीर नाहीये, तर द्वितीय पती असा होतो आपल्याला हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून या सगळ्या प्रोसेसमध्ये काय होतंय, हळूहळू हा राजर्षी जो आहे, हा राजर्षी काय म्हणूया बलवान होतो आहे. आणि तो एका पहिल्या सुरूला काय करतो आहे, तो स्त्रीचे अधिकार काढून घेतो आहे, पौरोहित्याचं काम स्वतःकडे घेतो आहे. आणि याच काळात लक्षात घेतलं म्हणजे शेतीमध्ये पण बदल होत आहेत. म्हणजे शेती ही पूर्वी केवळ स्फ्यानी केली जात आहे, नंतर मग नांगर येतो. पूर्वी हाताने केली जायची, तर आता प्राणी येत आहेत. आणि प्राण्यांना म्हणजे प्राणी म्हणजे बैल वगैरे जे आहेत यांना माणसाळवण्याचं काम हे तुलनेनं पुरुषांनी मोठ्या प्रमाणावरती केलेलं आहे. त्यामुळं मग स्त्री त्या शेतीमधला सुद्धा जो रोल आहे तो शेतीमधला रोल स्त्रियांचा कमी कमी होत गेलेला आहे. लैंगिकता ह्याच्यामधला सुद्धा पण हळूहळू पुरुषांचा रोल जो आहे, स्त्रियांचा रोल कमी करून तिला जे ती बहुभारी पती पृथ्वीला म्हटलं आहे तसं स्त्री सुद्धा जी बहुभारी आहे, तर ते अनितिमान म्हणजे पुरुषी दंडक जे आहेत, पुरुषी नैतिकता जे आहेत, त्या नैतिकतेचे नियम सुद्धा ते काय म्हणूया ते जे बळी जे आहेत, ते प्रश्न विचारल्यामुळे मी थोडं कन्फ्युज झालो. तर हे जे पुरुषी नैतिकतेचे जे काय म्हणूया दंडक म्हणा मानक म्हणा ते प्रस्थापित झाल्यात ना, हळूहळू ह्या गोष्टी बदलांना मोठ्या प्रमाणावरती सुरू होती आहे. काय राहिलं, कुठवर आलो हे थोडस बघतो. विवाहाचा जो मुद्दा आहे तो मी थोडासा घेतलेलाच आहे की विवाह म्हणजे अगदी आता आतापर्यंत आपल्याला माहिती की भारत पाटणकरांचं एक व्याख्यान ऐकलं होतं, त्यांनी सांगितलं होतं की बाबा काही एक वर्षांपूर्वी म्हणजे साधारण 30-40 वर्षांपर्यंत जी हे असायची लग्नपत्रिका असायची, त्या लग्नपत्रिकेवरती सरळ सरळ असं लिहिलेलं असायची की बाबा फलाना फलाची मुलगी फलाना फलाचा मुलगा यांचा शरीर संबंध करण्याची योजना आहे. म्हणजे विवाहाचा अर्थ आत्ता आतापर्यंत सुद्धा आपण बघितलेला आहे की अशा पद्धतीनं शरीर संबंधाशी हे लिहिलं. आणि जेव्हा विवाहाचा कॉमिटी जो हे केलेला आहे तर ते एका बाजूला पृथ्वी आणि आकाश यांचा देवविवाह आणि दुसऱ्या बाजूला त्या स्त्रीचा म्हणजे क्षत्र आणि ब्राह्मणचा त्या नियतकालिक केलेला. आता काळाच्या टप्प्यावरती वेगवेगळे बदल आपल्याला विवाहाच्या बाबतीमध्ये होईल, जसं मी म्हणलं की सीतेचा एक विवाह आणि मग त्याच पद्धतीनं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे बदल घडून येणार. म्हणजे बहुपतिकता थोडक्यामध्ये जी आहे ही बहुपतिकता सुद्धा बदलायला सुरुवात होते. म्हणजे सुरुवातीला बहुपतिकता कशी आहे की काही संबंध नाही, वेगवेगळ्या पुरुषांशी स्त्री संबंध ठेवते, त्यांच्याशी लग्न करते. पण मग काही ठिकाणी काय होत आहे, काही ठिकाणी बंधू सत्ताक बहुपतिकता पुढच्या टप्प्यामध्ये उदयाला येते आहे. आणि बंधू म्हणजे जसं द्रौपदीचं उदाहरण आहे की द्रौपदी संपूर्ण 5 भावांशी लग्न करते आहे आणि त्यामुळं काय होतं की ती स्त्री जी आहे ती तिथं राहते आणि त्याच्यामुळं बहुपतिकता हा सुद्धा एका पुरुष प्रधानता जी आहे त्या पुरुष प्रधानतेकडे टाकलेलं पहिलं पाऊल आहे. दुसरं विवाहाच्या पद्धतीमध्ये जे बदल होत आहेत ते कैकईचं उदाहरण आपल्याला रामाची सावत्र आई ज्याला म्हटलं जातं ते आहे, किंवा ज्याला आपण याची दुर्योधन आणि कौरवांची जी मला वाटतं आजी होईल सत्यवती काली जिला म्हणलं जातं ती आहे. यांना शपांच्या भाषेमध्ये या राजशुल्क आहेत, म्हणजे हे यांचे वडील किंवा जे आहेत ना जे त्यांनी थोडीशी सत्ता आपल्या ताब्यात घेतलेली आहे त्यांना
या लोकांनी काय केलेलं आहे, तिला पाठवून तर दिलेलं आहे पण थोडस बाबा की चला अश्युअर्ड करून की मग यांना यांचा जो मुलगा होईल त्यांनाच राज्याचा अधिकार मिळेल अशा पद्धतीनं पहिलंच निश्चित करून लग्न लावून पाठवून दिलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की कैकईला असं झालं दशरथाने किंवा भरताला मी राज्यकारभार देईल किंवा सत्यवतीला त्याच पद्धतीनं होईल म्हणूनच भीष्माला प्रतिज्ञा करावी लागली किंवा मी काय लग्न करणार नाही, मुलंच होऊ देणार नाही आणि मग सत्यवतीला जी मुलं होतील तेच राज्याचे उत्तराधिकारी बनतील. त्याला राजशुल्का विवाह समजलं म्हणजे हे थोडक्यात हे स्त्री सत्ता मातृवंशिकते आणि त्याच्याकडनं हळूहळू पुरुष प्रधान तिकडं जो काही हे झालेला आहे प्रवास त्याचे हे सगळे साधारण दिग्दर्शन याच्यातनं होत आहे. मला कळत नाहीये की किती बोलावं कारण वेळ खूप झालेला आहे. सर एक मिनिट. हा म्हणजे तुमचं घ्या कारण की मांडणी व्यवस्थित झाली आहे आणि जो राहिलेला भाग आहे तो पण घेऊन घ्या. मी अगदी थोड्यामध्ये शेवट करतो. एक आता खर तर हा सुरुवातीचा मुद्दा आहे पण थोडासा माझ्याकडे तो राहून गेला म्हणून मी तो हे करतो कारण एकूण त्या मांडणीमध्ये थोडासा महत्वाचा आहे. आता आपण जे चर्चा करत जिथवर आलेलो आहे त्याच्याशी थेटपणे आधीच्या याशी संबंध आहे तो म्हणजे नैऋत्य दिशा जी आहे अब्राह्मी परंपरेमध्ये निऋती आणि नैऋत्य दिशा याचं काय महत्व आहे तर याच्यामध्ये नैऋत्य दिशा जी आहे याच दोन गोष्टी आहेत. म्हणजे ह्या सगळ्या याच्यामध्ये पाऊस जो आहे एकूण शेतीच्या प्रक्रियेमध्ये पावसाचा असलेला असतात आणि आपल्याला माहिती की पाऊस हे नैऋत्य दिशेकडनं वारे येतात तिकडनं पाऊसाची सुरुवात होते म्हणून ते एक शपानी हे सांगितलेलं आहे किंवा नैऋत्य दिशा ही. आणि दुसऱ्या बाजूला हे जे आहे नैऋत्य दिशा जनरली गावांमध्ये वगैरे आजही भेटत होतात तिकडे स्मशान असतात आणि स्मशान जे आहेत हे पितर जे आहेत पितरांचं मंगलवन वाडी त्याला काही बऱ्याच काही म्हणलं हे म्हणलेलं आहे आणि मग त्याच्यामुळं पण नैऋत्य दिशा ही अधिक हे मानलेली आहे. शपानी काही ठिकाणी अगदी विस्तृत प्रमाणावर दसरा म्हणजे या ज्या परंपरा आहेत स्त्री सुफलनाच्या आणि याच्या म्हणजे दसऱ्याचा सण असेल नरक चतुर्दशी असेल याच खूप डिटेल मध्ये हे दिलेलं आहे की तो दसरा सण तो मडक्यात ठेवलं जातं आजूबाजूला धान्य फोकलं जातं आणि ते धान्य नंतर टाकून दिलं जातं. या सगळ्या ज्या प्रक्रिया आहेत अब्राह्मी परंपरेच्या याचं खूप विस्तृत विश्लेषण केलेलं आहे. महिषासूर मर्दिनी मधला जो महिषासूर जो आहे महिषासूर हा सर आवाज येत नाही का सर तुम्ही त्या टिपांकडे लक्ष देऊ नका चॅट बॉक्स कडे ते तर हा महिषासूर जो आहे हा ऍक्च्युली महिषासूर हा मसोबा जो आहे म्हणजे त्या दुर्गा जी आहे त्या दुर्गा कालीचा नियतकालिक पती जो होता आणि मग त्याला आपण जसं म्हणलं की 3 वर्षानंतर 14 वर्षी अधिक महिन्यामध्ये त्या यज्ञ परीक्षेमध्ये मारलं जायचं त्याचा मेध केला जायचा तसंच ते महिषासूर मधला जो महिषासूर जो मसोबा आहे त्याचा हे त्याचं हे सांगितलेलं आहे. आणि दुसरं असे बऱ्याच ठिकाणचे त्यांनी एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. आपण थोडस शेवटच्या याला येऊया भागाकडे येऊया ते म्हणजे मी हे तर सांगितलं की कशा पद्धतीनं जो राजर्षी आहे हा राजर्षी गणजमिनीकडवर वर्चस्व मिळवतो आहे हळूहळू त्या पौरोहित्यामधलं आपलं स्वतःचं स्थान वाढवून घेतो आहे आणि त्याच्यामुळे एकूण स्त्रियांना आहे त्याच्यामध्ये त्यांना प्रतिरोध होत नाही अशाचा भाग नाही. म्हणजे द्रौपदी हे त्याचं सर्वोत्तम उदाहरण आपण म्हणूया की कसं शरद पाटलांच्या भाषेमध्ये की मावळती स्त्री सत्ता किंवा मातृसत्ता आणि पुरुषसत्ता याच्यातला तो संघर्ष जो आहे एकूण खरं तर महाभारताला सुद्धा असं आपण हे म्हणू शकतो की तो जो संघर्ष आहे तो या दोन सामाजिक शक्तींमधला संघर्ष होता असं म्हणलं तरी की मावळती मातृसत्ता आणि उगवती पुरुषसत्ता यांच्यातला आणि तो जो संघर्ष आहे तो संघर्ष शेफाणी फार चांगल्या पद्धतीने रंगवलेला आहे. तर तो त्याच्यामध्ये सुद्धा काही कशा पद्धतीनं बहुपतिकता एका बाजूला हे केलं जात आहे काय म्हणूया की द्रौपदीला आणलं जात आहे तिकडनं हे करून पण त्याचबरोबर पांडव जे आहेत हे पांडव स्वतःच्या वेगळ्या बायका पण करतायत म्हणजे हा संघर्ष किती बहुआयामी आहे हे लक्षात घेतलं पाहिजे.
ते काही भागांमध्ये बहुपतिकता वेगळ्या पद्धतीने सर्व भाऊ हे करतायत. या ठिकाणी भाऊ लग्न करतायत पण आपल्या आपल्या बायका पण करतायत. हा म्हणजे हा जो संघर्ष आहे, द्रौपदी आपलं जे काय म्हणूया म्हणजे तिला जेव्हा दास बनवलं त्या द्यूतामध्ये हे हारतात तेव्हा ती कुणाला मोकळं करायला सांगते? युधिष्ठिरला. धृतराष्ट्र म्हणतो की मला एक वर मी देईन तू माग. ती म्हणते की युधिष्ठिराला हे करा मोकळं करा, कारण युधिष्ठिराचाच मुलगा नंतर हे होईल ना उतारत गेले. आणि म्हणून म्हणजे स्वतःची जी मातृवंशिकता स्वतः अधिकार वाचवण्याचा ती पूर्ण धडपड करते आहे. तर हे जे मावळती स्त्रीसत्ता जी आहे, या मावळती स्त्रीसत्ता झगडा करते आहे. पण काय म्हणूया त्याला, ही जी पुरुषसत्ता आहे, ही पुरुषसत्ता वरचेवर हवी होत असताना आपल्याला दिसून येते. ती वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या मार्गांनी येते आहे. त्याचे वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे एका बाजूला पौरोहित्याचं मग हळूहळू ब्राह्मण वर्णाकडे जात आहे, विवाहाचं स्वरूप बदलत आहे, आणि त्याच्यातनं हे जे राजर्षी जे आहेत ते राजर्षी अधिक बलवान होत आहे. आणि दासप्रथा जी आहे ही दासप्रथा पण सुद्धा अधिकाधिक घट्ट होत आहे. शेवटचा जो मुद्दा आहे की कशा पद्धतीने दासप्रथा गुलामगिरी या याच्यामध्ये होती. आणि शपाचे शेवट, शपांचे खरं म्हणजे याला जोडून दुसरा खंड आहे की त्याच्यामध्ये मग ही मातृवंशकता जी आहे ही मातृवंश त्रैवर्ण समाज, पितृवंश त्रैवर्ण समाज, त्याच्यानंतर मग संघगण समाज, आणि मग या सगळ्यांमध्ये ही प्रोसेस कशी सर्वव्यापी बनती, दासप्रथेचे प्रकार कसे कसे बदलतात, त्या बदलानुसार मग ते सामाजिक बदल आणि हे सगळे कसे घडतात, आणि संघगण व्यवस्थेमध्ये जिथं दोनच गण आहेत या संघगण व्यवस्थेमध्ये कसे दासप्रथा ही तिच्या चरम अवस्थेला जाते, आणि मग स्वाभाविकपणे त्या संघगण व्यवस्थेचा अंत होऊन सामंतप्रथा क्रांती होते बुद्धाच्या या सगळ्या नेतृत्वाखाली. हे त्याचा जुळूनच भाग आहे, त्यामुळे असं काहीस इथं थोडस तुटल्यासारखं होणार आहे. आणि ऑब्व्हियसली माझ्याकडनं बऱ्याच गोष्टी राहून गेलेल्या आहेत कारण वेळेचा फार मुद्दा आहे. फक्त शेवटचा जो मुद्दा आहे दासप्रथा गुलामगिरीचा, शपा आपल्याला हे दाखवून देतात की कशा पद्धतीनं वेगवेगळ्या भागांमध्ये की मोठ्या प्रमाणावरती दास होते. ते दासांचे प्रकार नमूद करतात, काय म्हणूया ऋण दास्य आहे, म्हणजे काही जणांनी ऋण घेतलेलं आहे, कर्ज घेतलेलं आहे आणि दास झालेले आहेत. दुष्काळजन्य दास, म्हणजे काही ठिकाणी दुष्काळ पडलेला आहे, काहीच खायला प्यायला नाही आणि मग लोक दास बनतात कुणाच्या तरी जगण्यासाठी. काही गणांनी दुसऱ्या गणाला जिंकून घेतलेला आहे आणि मग जिंकलेल्या गणाला दास केलेला आहे. आणि पैतृक दास्य म्हणजे बाप दाद्यांपासून जिथे दास राहिले ते, असे वेगवेगळे दास काही ठिकाणी अजून वेगळे आहेत. वेगळे दासांचे पण म्हणजे अगदी मोठा पट जो आहे भारतभराचा, या मोठ्या पटावरती वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीच्या दासप्रथा, दास कसे होते, त्यांचे प्रकार काय होते, त्यांना कसं जेवण, कोणतं जेवण दिलं जायचं, त्याचं स्वरूप काय होतं, ग्रहदासाचं स्वरूप काय होतं, कृषीदासांचं स्वरूप काय होतं, दासी म्हणून स्त्रियांचं स्थान काय होतं, बटकी दासी किंवा अजून दासी ज्या आहेत त्या सगळ्यांचं अगदी काय म्हणूया हे डिटेल विस्तृत तपशील जो आहे हा शेवटच्या दासप्रथा गुलामगिरीच्या प्रकरणामध्ये शपानी विशद केलेला आहे. आणि साधारणपणे या सगळ्या याच्यामध्ये आता मी किती कितपत घेऊ शकलो आता मला माहित नाही, पण साधारणपणे हा जो चौकट आहे, ही जी आकृतीबंध आहे, या आकृतीबंधामध्ये मानवाची प्राथमिक समज, त्याच्यातून समजेतनं निर्माण झालेलं स्त्री पुरुषचे संबंध, तिथून काय म्हणजे गण कुल या गोष्टी जन्माला येणं आकाराला येणं, तिथून ते मग या राष्ट्रभूमी गणभूमी जमिनीचं वाटप, स्त्री पुरुष संबंध, मग त्यातनं स्त्री राज्य, त्याच्यातनं मग मातृवंशकता, या मातृवंशकतेच्यातला झालेला टकराव, आणि मग शेवटी दास प्रथा जी आहे ही दासप्रथा गुलामगिरी, असा एक काय म्हणूया असा एक पट या पुस्तकाच्या माध्यमातून शपा कॉम्रेड आपल्या पुढे उभा करतात. मला वाटतं थांबूया इथं. मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो, कारण 2 तास झालेले आहेत, बरेच मुद्दे आहेत, पण आता जाऊ द्या, काय बरेच गोष्टी आहेत, कोणत्या थोड्या कोणत्या कळत नाहीये, पण मी थांबूया. काही प्रश्न असेल तर आपण, आता कोण कोण आहेत मला इथं दिसत नाही, पण पूर्वी बगाडे सर, दिलीप पण